1112 रुपये, सोलापूरला 1125 रुपये आवक एकरी, नांदगावला SD11 1080 रुपये आवक, 2 सटाणाला 1220 रुपये आवक आहे. मुझे तब से है प्यार, कुछ भी कहे हाँ हाँ कहती रहे, मैं हूँ गवार, मुझे तब से है प्यार. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अन्ताकारं बुद्धदशेनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं दीपवर्णं सुवाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानयनं वन्दे विष्णुभवभैरं सर्वलोकैकनाथं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रायुता या लिङ्गावरदण्डमण्डितकरात् हरे हरे मार्खम्भे हरे कायरे तुझे सकल सकलीची तक्कत चलजे का चल जा वर बंद कर. रोज सकाळी आमच्या या घरात आमच्या घंटेचा गजर आणि त्या मार खांब्याचं भांडण जशी का अगदी आवाजाची स्पर्धाच चाललेली असते. बघ, एक थांबला आणि दुसरा पेटला. बघ, अरे राण्या, अरे बंद कर तुझा डिस्को, बंद कर, अरे बंद कर म्हणतो ना. सकाळी सकाळी त्यातला डिस्को लावतेस तू. ए मला काय झालं झोपेत नाचायला. अरे राण्या, अरे सकाळची सगळी काम काय त्या डिस्कोतच उरकतोस की काय. बाबा जरा लवकर आटकतो रे, जरा शॉर्टकट मारतो. अच्छे झाला का तुझा डबा? हो आले आले आले. चल आटप लवकर. आले आले. घ्या सामान, घ्या डबा, घ्या. काय आता डबा दिलास? डब्यात काय असणार आहे? रोजचीच पोळी आणि भाजी. भोपळा नाही तर पडवळ. नाही नाही नाही, आता आळूचा फतफत केलाय. आळूचा फतफत रे का? चला, म्हणजे आमचं दिवसभर फतफतच होणार. झालं का? बाजारात फोन करतो रोज, तुम्हीच करता ना. मग मला कित्याक बोलता? अगं पण त्या पर्याय का? बाकीची काम करायची. तुला काम करायची थोडी. आम्ही आपलं मरमर मरायचं आणि आणि आपलं काय घ्यायचं आणि झोपायचं, दुसरं काही नाही. नाही जागाच आहे. कारण आईन आमच्या झोपेच्या वेळेला तुमचा तो गजर आणि त्या मारखांब्याचं भांडण सुरू होत. वा, आमचा गजर त्या मारखांब्याच्या भांडण्याचा तुला त्रास होतो, पण त्या राणीच्या डिस्कोचा मात्र त्रास होत नाही. नाही का? हो, तिनं भूपाळी ऐकल्यासारखी वाटते. भूपाळी तसंच वाटायचं तुम्हाला रे, तेच बरं वाटायचं तुम्हाला. पण त्या कामाचं काय केलंस? गेला होतास का, भेटलास का त्या साहेबाला? काय म्हणाला तो? पेपर द्या, पेपर द्या. इकडे पेपर द्या. जाऊन आलो त्याच्याकडं. मग 15,000 अर्ज आले, त्यातून 250 कॅन्डिडेट येणार आहे. त्यातून त्यांना स्टेनो काम ग्रॅज्युएट पाहिजे. आम्ही नुसतं ग्रॅज्युएट, कसलं डोंबलाचा नंबर. त्यातून काम करतोय म्हणाला. मग 50,000 रुपये लागतील म्हणतो. 50,000? मी का म्हणावं आम्हाला? तेच म्हणालो मी त्याला. म्हणलं घे मला विकत. तसा त्यांनी माझ्या कॉलरला धरला आणि मला बाहेर काढला. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. अरे मी तुला सांगतो, ह्याच्यात सुद्धा आता भ्रष्टाचार वाढत चाललाय रे. अरे आता मला सांग, अरे गिरणीत काम करणारा मी साधा कारकून, अरे कुठून आणणार एवढे 50,000 रुपये? आता 5-10 हजाराची गोष्ट असती तर शक्य झालं असतं आपलं ते. आता 5-10 हजार म्हणजे काय भ्रष्टाचार होत नाही काय? आहे रे. या भ्रष्टाचारापोटी बघा, गव्हर्नमेंट आपल्या इलेक्शन घ्यायला आहे, परत गव्हर्नमेंट बदलत आहे. त्यांच्या हातात तेवढंच राहिले रे बाबा. आणि आमच्या हातात काय? डबा घ्यायचा आणि ऑफिसला जायचं, एवढंच. म्हणजे आता चल बच्चे, हो येतो मी. हो हो, सावतानु सावतानु. इकडे मी काय म्हणते, आज मिरग आहे तरी येताना जरा बाजारातून कोंबडं मिळाला तर. कोंबड? पिल्लू मिळाला तर घेऊन इशात. पण अगं महिना अखेर आहे, त्याचं काय करायचं? आता तुम्हीच बोलता ना मला, रोज आपला भोपळा आणि भेंडी खाऊन खाऊन माझं जीव विटामलं म्हणून. मका नको आहे, तुमच्यासाठीच बोलताय मी. कळलं? आलं लक्षात. ठीक आहे, बघतो मी. हो रावसाहेब. नाही संध्याकाळी घरीच थांबा, कोंबडा आणून टाकतो. हो साफ करा. करतो करतो, जा येतो आता.
माझं नाक फोडलं, तुझा बाप नकता, तुझी आई नकती, तुझ्या सगळ्याच नकते. आता आणखी एक राहिलंय, तुमचा बाप तोही नकता. अरे आता काय करू रे तकलिया. अरे मार खांब्या. अरे थांब रे तुझं आता भांडण, आमचा दिवस सुरू झाला. मग निघा. वाहिला निघा म्हणतोय आणखी मला. ओ भाई, रोजची कटकट मेल्यांचे मरवते. ए उठ रे, काय लोळत बस. पेपर काय वाचतो? सकाळी करणार काय नाही करणार. उठ लवकर, सगळे कपडे वगैरे धुवायच्यात मला. उठ. शिरा कुठे गेला? तो गेला सकाळी सकाळीच त्या नोकरीच्या संदर्भात साहेबाला भेटायला. चला, म्हणजे साहेब अजून एका नोकरीवर लात मारणार. म्हणजे हा जाईल तिथं नोकरी सोडतो. एक तर साहेबा बरोबर भांडण नाही, तर मालका बरोबर भांडण. अरे बाबा, याला जायचंच नव्हतं रे. हे पाठी लागले. आंघोळीला पाणी काढते काढते. चल लवकर. अरे काय करू रे, माझ्या कमरेचा पट्ट आणून द्या रे कोणीतरी. हे मारखांब्या, जरा हळू आवाजात भांडा. हे बघा, आम्ही आमच्या घरात काय वाटेल ते करू. नाही, तुम्ही तुमच्या घरात नागड्यानं नाचा, पण आजूबाजूला माणसं राहतात, जनावर नाही, लक्षात ठेव. अरे ये रे श्रीया. आलो आलो, बघतो या मारखांब्याकडे, मग येतो. ए मारखांब्या, काकू काकू. काय ग, प्रशांत आलाय का? नाही नाही ग. काही काम होत का? नाही नाही, काही नाही तस. नाही नाही, म्हणजे त्याने पेपर आणला होता आमचा. कमे. हा बस ग, चहा ठेवलाय. नको काकू, जाते मी. बस ना, जाती कुठे आता? आली सकाळी त्या. बस मग गमत सांगा. आमची आय आहे ना, ती ना आता आंघोळीला गेलीये. मग त्यात गंमत कसली? अग म्हणजे ती ना आता एक तासभर तरी काही बाहेर नाही येणार. मग एक पटकन दे ना. काय? एक पटकन दे ना, किस दे ना. ए चल, चावट कुठला. ए तू मला काल काय म्हणाला होतास? काय? दिस इज लास्ट म्हणून. असं मी म्हणालो कधी? चाळीच्या जिन्यावर कविता ऐकताना. येडे, ते कवितेबद्दल बोललो मी. ए कुठली कविता? मी आपल्या चाळीच्या जिन्यावर केलेल्या कवितेबद्दल. तू कधी कविता केलीस? तुला माहित नाही आकाजी? हो ऐका. जिना चाळीचा. वा चाळीचा जिना. वा वा. गबस ना, मला बोलू दे ना जरा. जिना चाळीचा, चाळीचा जिना, त्यावर बसला बॅरिस्टर जिना. ए चल, चाळीच्या जिन्यावर जिना कसे काय बसतील? अग ते कुठे बसू शकतील? तिथे बस. दे ना पटकन. ए चल, काहीतरीच काय. सापडला का रे पेपर? हो 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 काकू, सापडला. मला नाही सापडला. ए देवा, गेली काय? काय झालं रे? हा काय झालं? मुंग्या आल्या ना पायाला. अरे माझ्या बाबा, हा मुंग्या आल्या पायाला. बसतो. ए राजू, ए राजू, मी तर धर एक मिनिट इकडे. अरे काय ग, त्या चाळीच्या जिन्यावर केव्हापासून कविता करायला लागला रे? मारू काय? पोरग मेला अगदी बापावर गेलाय हो. हा त्या चाळीच्या जिन्यात आणि ते करवंदीच्या जाळीत. कुठे भेटायचे बाबा तुला? अरे करवंदीच्या जाळीमध्ये येईल. मार काय सोड मार नाही यांच्या लायके काय यांच्या आमच्या पायाच्या उभारायच्या दरवाजा बोलतात. काय प्रॉब्लेम झाला तुझा? काय नाही रे, सकाळी त्या म्युन्सिपॅलिटीच्या ऑफिस मध्ये कामाला लावतो म्हणून सांगितलं होतं, तिकडे गेलो तर तिकडे दुसरंच कोणाला तरी कामाला लावलं होतं, फटकलं. कानपडात मारून आता एक मुखड देईन. शिव्या देतो घरात. शिव्या देतो का रे? ए तू आई बाबांना सांगून टाका, मला नोकरी विक्री करायची नाहीये, मी धंदा करणार आहे. धंदा करणार म्हणजे धंदा करणार. तू मध्ये बोलतो. ए मारखांबे, जरा मांडा. तुम्ही तुमच्या घरात नागड्याने नाचा हो, पण आजूबाजूला माझ्यासारखी सभ्य माणसं राहतात, जनावर नाही राहत. माझे डायलॉग मला ऐकतो तू खाली उतर दिगंबर करतो.
आलाय मोठा माझ्या वस्त्रहरण करायला. अरे मी का साडी बिडी नसतो की काय राखू का रे नौकरी मिळत नाही राग त्याच्यावर कशाला काढतो रे शिरे एक काम कर काय लवकर तयार हो आपण दोघं पिक्चरला जाऊ आणि पैशाची व्यवस्था काय मै हू ना जेवढे आहेत पैसे अरे पिक्चरचं नाव मै हू ना मी आई आली की आईला बरोबर गंडवतो तिच्याकडून कसे पैसे काढायचे रेडिओ कोणी लावला ना घरात एवढा कसं काय गोड आवाज आहे तुझा म्हणजे काय पहिल्यापासून गाते ना लता मंगेशकर लता मंगेशकर पण जरा फिकीच पडेल अरे बघ ना साडी पण लता मंगेशकर सारखीच आहे अगं म्हणजे काय जेवण कसली करते तू तयार माहित आहे मला काय 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 पाहिजे काय तुला काय पाहिजे मला पिक्चरला जायला पाहिजे भाई घोड्या पिक्चरला जायचं कोंबडा कोण साफ करणार बाबा ना सांगितलं मी करतो फायटिंग अर्धवट टाकून येतो करतो ना आणि त्या प्रशांतला कोण साफ करणार ट्युशनला बोलवलं ना त्याला तू उद्या बोलवलंय ये हा मला माहिती आहे तुला कोणी सांगितलं मीच सांगितलं यांनी सांगितलं मला मी कुठे सांगितलं पिक्चरला जात आहे तू काय बसला तुला चहा पाहिजे का नको मी खाली नाक्यावर जाऊन घेतो जा 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 त्या टपरीवर जा आणि त्या उन्हाळ पोरांबरोबर ना कुटाळक्या करत बस जा जा हे आई कोणी उन्हाळ नाही सगळे शिकलेले आहेत आता घरात बसायचा कंटाळा येतो म्हणून नाक्यावर जाऊन बसतात नाक्यावर जाऊन बसतात नाही ना आवडत ते त्यांना काय आवडतं सांग ना त्यांना काय आवडतं अरे त्यांना बाहेर गेलेलं आवडत नाही मला घरात बसायला आवडत नाही चाळीत काय काम करायचं म्हटलं तर म्हणतात तुला काय पुढारी व्हायचे काय हे करू नको ते करू नको आणि धंदा करायचं म्हटलं तर पैसे नाही आता मग काय करायचं घरात बसून काय भजन करू जय जय राम कृष्ण कृष्ण यायला भेंडी हे बघ काय काय आईने डॉक्टर आणले नवीन बर मग आता शिका मोठे व्हा आणि बोंबलत फिरा वनवन करत नोकऱ्या एवढ्याला 160 रुपयांना चुत्त्या बनवलंय तुला 60 रुपयाचे दफ्तर 160 रुपये काय 100 रुपयाला गंडवलंय तुला कळलं मला खेळाबेळाचं काय मूड नाही रे गप्पा बरं चल आपण आपण असं करूया क्रिकेट खेळूया चल कराटे कराटे मला भीती वाटते यार तू कराटे बिराटे नाव करायला ना बरं चल कसं कळायचं हळू पण चल हे एवढ्याशा पिल्याला 100 रुपये पडले काय बोलता 100 रुपये महाग झालंय ने सांग आता त्याला साफ करायला अहो नाही तुम्हाला साफ करायला लागणार म्हणजे काय दोघं बाहेर गेले पिक्चरला वा हे मात्र बरं हा मी साफ करायचं आणि त्यांनी येऊन आईत खायचं खरं की नाही तसा नाही हो काय झालं माहितीये काय झालं मी सांगितलं ना त्याला जा म्हणून साहेबाकडे नोकरीला तो गेला होता शिऱ्या बर शिरा पडो त्या कुशाळकराच्या तोंड त्यांनी काय केलं माहितीये शिऱ्याला हाकलून दिला ना काय तापलाय शिरा मग त्याला थंड करायसाठी राजू त्याला घेऊन गेले पिक्चरला जाऊ दे म्हणजे आजही त्याच्या काय नोकरीचं झालं नाही तसा नाही बोला तू या पोरांना की नाही फार डोक्यावर चढवून ठेवलेस ते मागतात आणि तू त्यांना पैसे खर्च करायला देतेस चांगलं नाही आणि त्यात तो तुझा राजू मोठा लाडका नवसाचा आणि धाकटा शिर्या तुमच्या लाडाचा म्हणून त्याच्यावर तुमचा जास्त जीव हो पण त्याला वाटेल तशा सवलती नाही देत मी त्याला अहो सवलती नका देऊ पण त्याला काय करायचंय त्याच्या मनासारखं त्याला वागू द्या आता त्याच्या मनासारखं वागायला द्यायचं म्हणजे काय ठीक आहे नाक्यावरती जाऊन पुरींच्यावरती लाईन मारायला त्याला परवानगी देऊ काहीतरीच काय बोलता म्हणजे आता धंदा करायचा बोलतोय ना शिर्या तर करा ना त्याला मदत थोडीशी अगं धंदा काय ऐकतेस ग त्यांचं अगं आमच्या बाप दादांनी कधी धंदा केला होता का सांग मला हे बघ वच्चे अगं साधी वडापावची गाडी टाकायची म्हटलं ना तरी त्याला सुद्धा भेजा लागतो भेजा समजलीस अनुभव लागतो आमच्या पिढ्या गेल्या मिल मध्ये नोकरी करण्यात आमचा आजोबा मिल मध्ये डॉक्टर बाय होता माझा बाप तो साच्यावर होता
आणि मी आपलं थोडाफार शिकलो म्हणून टाइमकीपर झालो. बच्चे मी तुला सांगतो त्यांना काही कर पण नोकरी करायला त्याला लाव. समजलीस का? आता ह्या शिकलेल्या दोन घोड्यांना ना माझ्याकडून काय पोसवणार नाही. बस अगं हे जसे वाढत चाललंय तसं त्यांचा खर्च पण वाढत चाललाय. राजूचं काय तर मी बघते, कळलं? आता शिर्या तेवढा प्रयत्न करतो तर करा ना त्यांना मदत. राजू माझा लाडका ना, माझा लाडका ना. झालं मग त्याचं मी बघते ना काय करायचं ते. ठीक आहे, बघते बघते. म्हणूनच तो शेफारलाय. माझ्या खिशातनं तू त्याला पाहिजे तेव्हा पैसे काढून देतेस. आणि ते पैशाचं काय करतो ठाऊक आहे तुला? हे आपलं ते काय म्हणतात ते आपला हा सायबर कॅफे, तिथे जाऊन आपला तो उडवतो. बरं बरं जाऊ देते सगळं. चला चला तुम्ही आज चला 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 लवकर कोंबडं साफ करायचं. चला मी नाही वच्चे साफ करणार, मी आता थकून आले. अरे तुम्ही नाही साफ करणार, मग काय मी साफ करू? वाटण पण मलाच करायचंय, साफ पण मीच करत बसू. सगळं मलाच करायचं आणि आई ते खायला तुम्ही लोक आहात सगळे. किसका है ये तुमको इंतजार मैं हूं ना. हे राजू कुठे गेला होतास? मैं हूं ना पिक्चरच बघितलं का आणखीन? काय झालं तुला सांगतो. काय मी कमी पिक्चरला गेलो. हा मग तर आम्ही तिथे ना फुकटा ऐकायला पाहिजे तुला. चल यायला. किसका है इंतजार रेमवीर या. सकाळी तुला बजावून गेलो होतो ना, तरी सुद्धा तू आपला. अहो बाबा तुम्हाला काय सांगू, केवढा प्रॉब्लेम झाला. हे वरून पाऊस येतोय खालून मी धावतोय, वरून पाऊस येतोय खालून मी फार पळत फायटिंग सगळ्या. बस बस तुझं पुराण हे बस कर. ओके आतमध्ये जा, ती आई साफ करते तिला मदत कर. जा आई मी आलोय का? पाच मिनिट. हे काय करतोयस? स्लीपर साफ करतो का? अरे कालच नवीन घेतली ना, एवढ्यात मळली. अरे ते करायला लागतं, तुम्हाला कळत नाही गबास. आंटी कसली साफ करत बसलाय, जा आज जा आणि कोंबडं साफ कर. जा बघ बघ बघतोय बघ कसा बघ डोळे वटारून. खोड्या पाहिलंस पाहिलंस? हो द्या. नाही मला सांग, मीच ह्याचा बाप आहे का हा माझा बाप आहे ग? असतात वैख्याच्या सवयी स्वच्छतेच्या. या असल्या स्लीपर साफ करायच्या. त्याच्या वयामध्ये तुम्ही सुद्धा असेच होतात माहित आहे. असं अरे खोटं बोलतेय मी, खोटं बोलतेय. कॉलेजला जाताना माझ्या समोरून गेलात की 100 वेळा तुमच्या डोक्यावरनं तुम्ही असे केसांवरनं हात फिरवायचा माहित आहे ना? काय तिला कळत की नाही? काय पोरं वाढलेत मोठी झालेत त्याच्यासमोर बोलते मी. काहीतरी काय मी तुम्हाला सांगते खरं तर तुम्ही खोटं खोटं सांगते. अरे बरं बघ तू पद्याला बोलव आणि त्याला बोर्ड लिहून ठेव. रे अरे मग आपल्या मुकुंद पेंटरला सांग ना. स्वाध्यायला जायला लागलं ना. स्वाध्यायला मग तू कामात ना गेला यार. बरं तू बोर्ड आणून ठेव, मी बघतो. लिहिलं काय व्यवस्था करून ठेव. पैशाचं काय? तीर्थ प्रसादाच्या हिशोबात लिहूया. तुला 1000 वेळा सांगितलं होतं ह्या कंपनी मध्ये तू उभा राहू नकोस म्हणून. मी स्वतःहून गेलो ना, तो त्यांनी मला बोलावून घेतलं. ते मला विचारत होते काय झालं नोकरीचं, तर मी सांगितलं असं असं लफडं झालं. म्हणलं फटकाला पाहिजे. बस बस तेवढंच करा. कुणाला फटकावायला पाहिजे, कुणाला तोडायला पाहिजे, कुणाचं डोकं फोडायला पाहिजे. नोकरी करायला सांगितलं ना तर ते नाही. मला धंदा करायचा आहे, धंदा धंदा करायला निघालेत मोठे. काय रे मला हे सांग, प्लॅनिंग प्लॅनिंग हा शब्द कधी तुझ्या कानावरून गेलाय तरी का? बाबा प्लॅन तर भरपूर आहे तो, पण मग पैशाचं काय? पैशाचं काय आपलं? समजा मी तुला दिले दिले आता तुम्ही बोलला नाही पैसे दिले असं समज राजू. अरे तुला चालेल ना रे बाबा? चालेल चालेल बिंदास चालेल. काय मला आईने सगळा प्लॅन आतमध्ये समजावून सांगितलं. हो का? अहो उद्या आपला शिर्या मोठा बिझनेसमॅन झाला, कारखानदार झाला, तुम्ही मीच नोकरी मागा जाऊन त्याच्याकडे. खरंय खरंय खरंय. बर सांग बरं तुझं प्लॅनिंग काय? प्लॅनिंग असं आहे की माझा एक मित्र आहे. अरे वेड्या एवढा मोठ्या बिझनेस तू प्लॅनिंग सांगणार ते का? असच मग सुकच मग. अरे थोडीशी रम आहे माझ्याकडे. तीन ग्लास घेऊन पाणी घेऊन काय घ्यायचं माझ्यावर. ओके बस अजून काय? बस लवकर कुठे ठेव? बसू तू कुठे बसतोस? भावाला जरा रिस्पेक्ट. चल मी इथे बसतो, तुम्ही बसा बाबा. बस कोण भरणार आहे? तू भरतो का? मी भरतो.
बरोबर आहे बाबा, माझा एकदम हात बसलेला आहे आणि याच्यातले याच्यात टाक ना. थांब ना. अरे हळू, एवढी खाई कशाला. चला चला रेडी 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 पाणी बर. ठीक आहे चला 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 चीयर्स करू. चीयर्स. थांबा एक मिनिट. काय? हा पवित्र पद्धतशीर. आता प्लॅनिंग आहे का? सांग आता तुझं प्लॅनिंग सांग. एक मिनिट. तर माझा एक मित्र आहे, डोंबिवली राहतो. नाव काय त्याचं? डोंबिवलीकर. डोंबिवलीचं? हा खरं सांगतो. तर त्याचा ना रेडीमेड कपड्याचा बिझनेस आहे. तो शर्ट पॅन्ट शिवतो आणि काजू बटन करायला बाहेर कपडे देतो. तर ते काजू बटन करायचे कपडे आपण घ्यायचे, आपण काजू बटन करायचे आणि परत त्याला नेऊन द्यायचे. म्हणजे याला मशीन्स लागणार? नाही, मशीन घ्यायची काही गरज नाही आपल्याला. त्याच्याकडे मशीन्स आहेत, जुने आहेत, ते आपण जरा रिपेअर करायच्या, वापरायच्या, सुरू. पण त्यासाठी भांडवल किती लागेल रे राजा? थोडस लागणार, लाख दीड लाख रुपये. लाख दीड लाख रुपये? हा म्हणजे बिझनेस करायचा म्हणलं एवढं लागणार. कुठून आणणार लाख दीड लाख रुपये बिझनेस करायचं? बरं ठीक आहे बाबा, दिले दीड लाख रुपये. पण मला एक सांग की तुला याची खात्री आहे का की हे दीड लाख रुपये माझे तू लवकरात लवकर परत करशील? खात्री तर आहेच, पण मेहनत करणं आपलं काम. यश देणं न देणं शेवटी आपल्या हातात नाही, ते त्याच्या हातात. पण बाबा तुमचे आशीर्वाद. अरे आमचे आशीर्वाद आहे तरी तुझ्या पाठीमागे. नाही बाबा, हे जास्त होत आहे. काय? नाही, त्यातले 50,000 जर मला मिळाले तर माझ्या नोकरीचं काम होतं ना. अरे वा, म्हणजे हे बरं आहे, तुला 50,000, त्याला 1.5 लाख, म्हणजे झाले किती? 2 लाख. अरे एवढे पैसे मी आणायचे कुठून? राजू तुला काय सांगितलं होतं मी? पकड. आई मी नोकरीसाठीच मागतो ना, का खर्चाला मागतो का पैसे? बोला दादा, तुला वाटतं का मी नको घ्यायला पैसे? म्हणलं माझं काय मला प्रॉब्लेम तुझ्याशी नाही. बोललच ना आता, घे ना. मला आई बोलली होती ना. काय जरा गप्प बसा रे. तुम्ही जर असे भांडत असणार ना, कोणालाच पैसे देणार नाही. रामक आपापल्या पायावरती उभे रा. राजू तू पैसे घे. हे बघ, धंद्याचं काय आजचं उद्यावर गेलं तरी चालेल, नोकरीचं तसं नाहीये. तू तुझ्या नोकरीचं साठी माझं काय म्हणणं? आणि मी सिरियस तुला माझी शपथ आहे, आता काय बोलशील तर? अगं तू सारखे शब्द. दे त्याला बघा. नक्की? हो. तू बदलणार नाहीस ना? हो म्हणलं होतं. ठीक आहे, हे बघ मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण एका अटीवर. काय? उद्यापासून तू त्या कंपू मध्ये उभा राहिलेला मला चालणार नाही. खाली जाऊ नका सारखं सारखं. बरं नाही जात. नाही नाही, तुम्हाला तिकडे मी दिसणारच नाही. आणि एकदम मी एवढं बिझनेसमॅन होणार म्हटलं तर मला वेळ तरी कुठे मिळणार ना मी एवढं बिझनेस. त्या पोरांचे काय धंदे चालतात तुला माहिती माहितीये का तुला? अरे 10वी आणि 12वीच्या पोरांचे डमी बसवतात आणि त्यांना पास करतात. हा असतो ना त्यांच्या कंपूत. मी त्या कंपूत असतो म्हणजे मी असलं उद्योग करतो काय? काय काय बोलतो काय? कसं काय बसव डमी पकडले का? छ्या, मला माहिती आहे ना सगळं. काय ना, हॉल तिकीट वरचा खऱ्या विद्यार्थ्याचा फोटो काढायचा, तिथे स्वतःचा फोटो लावायचा, वर प्रिन्सिपलची सही करायचे. सगळ्यांच्या सहाय्यांचा नमुने असतात त्यांच्याकडे. फार वरपर्यंत पोहोचलेले आहात त्यांचे. प्रिन्सिपलची सही पण मग. अरे आपल्या चाळीतली बरीच मुलं याच व्यवसायात पोट भरतात. मला सुद्धा विचारत दे, काय श्रेया बसणार का डमी म्हणून? तंगडी तोडून टाकेन. मी काय बसलो काय? नुसतं विचारलं तर. हा हा, इथे विषय बंद. राजू हा शिर्या जन्माला आल्यापासून मला का आवडतो सांग? माहिती? मला काय माहिती? अरे मला विचार ना. माहिती काय विचारायचं? विचार काय आवडतो विचार. बर का? हा अरे हा जन्माला आला की नाही तेव्हा अगदी माझ्यासारखाच पक्का लबार. काय हो? मी काय म्हणतो, काय आपल्या लग्नाच्या वेळी हा शिर्या? काय लग्नाच्या वेळी? काय तरीच काय आपल्या लग्नाच्या वेळी हा शिर्या कुठून असणार? अगं तसं नाही ग, म्हणजे मला काय म्हणायचंय की आपल्या लग्नाच्या वेळी मी शिर्यासारखाच दिसत होतो की नाही? मग काय? हे पुराणो, तुम्हाला सांगतो आमचा दोघांचं सुद्धा की नाही प्रेम विवाह. बाबांना लागली. त्याच काय माहिती आहे, मी 10वी पास झालो आणि 11वी साठी कणकोलीला आलो. आमचं कॉलेज अरे एसटी स्टँड पासून खूप लांब रे, घर पण लांब. तेव्हा कॉलेज मध्ये येताना की नाही रस्त्यामध्ये ही गुर सोडायला जायची यायची. तेव्हा आमची दोघांची चोरटी नजर भेटवायची. गपचूप बसा म्हणून काहीतरीच काय आपला काय गंभीर झाली माहितीये? अरे हिच्या मामान आम्हाला करवंदाच्या जाळीत रेड हँड पकडलं.
तुम्ही तिथे काय करत होता? गप्प बसा बघू, पोरांच्या समोर सांगता काय बंधन. चला लवकर जेवायला वाढलं, चला लवकर, चल चल चल. ए झोप पट. अरे मग काय झालं, ही बातमी गेली आमच्या पिताजींच्या कानावर. अरे त्यांनी घेतलं बोलावून आम्हाला मुंबईला. मग तिथे काय इंटरपर्यंत शिकलो आणि कॉलेज सोडलं आणि मिलमध्ये नोकरीला लागलो. मग काय आम्ही नोकरी लागल्यावरती लगेच आमच्या लग्नाचा विषय निघाला. मी तेव्हाच एकदम स्पष्ट सांगितलं, नाही लग्न करीन तर वच्छेशीच करीन. झालं मग काय, शेवटी नाही झालं, आमचं लग्न झालं. मग एक खोली घेतली. पहिल्या बाळणपणात तिला दोन मुलं झाली, दोन्ही गेली. मग सिद्धिविनायकाला नवस केला तेव्हा तू जन्माला आलास, आणि दीड वर्षानं आशिरा जन्माला आला, अगदी दिसतो माझ्यासारखा. अच्छे काय कळलं का शिर्या? का बाबांना 1.5 लाख रुपये तुला का द्यावेसे वाटले? का? कारण तू बाबांसारखा दिसतोस म्हणून. हा मी त्यांच्यासारखा दिसतो फक्त, पण त्यांचा करवंदीच्या जाळीतला वारसा तू चाळीत व्यवस्थित चालवलाय. तुझ्या काकू प्रशांत आलाय का? तेरेली एवी क्या? जीना जीना बिंदास. काय रे राजू, सिनेमा संपल्यावर तू थांबला का नाहीस रे? माझ्या मैत्रिणीची तुझी ओळख करून द्यायची होती ना. घरी कोंबडा साफ करत होतो, पटकन आलो. तू एक काम कर, तुला एक मटण वाटी देतो घेऊन जा. ए नको रे, तुझ्या बाबांना उगाच संशय यायचा. अरे काय गणाल दावत येत नाही, काय नाही, तू काय प्रॉब्लेम करायला. राजू थांब इकडे. तू दारू प्यायलास? कोण बोललं? अगे घेतली म्हणजे काय, एक बाबांनी थोडीशी दिली होती, त्यातली थोडीशी घेतली. हे बघ, ही आधी थोडी थोडी आणि नंतर जास्त होते. ए गवास. ए राजू कुठे गेला? गवास. ए काय चाललंय? काय चाललंय? कोण आहे? प्रशांत. प्रशांतला शोधते. ए प्रशांत काय रे राजू, ही आता इथून गेली ती त्या राणींची कमीज ना? तुम्हाला सांगतो, ही जी आता मुलगी गेली ना, ती कोण आहे ते मला माहितीच नाही. म्हणजे का ती ना त्या कोणाची कोण मला लागणार? कोणाची कोण? नाही ती सारखी इकडे प्रशांतला शोधायला येते. तर प्रशांत आपल्याकडे काय काम आहे? प्रशांत वावा असतात कोणाकोणाकडे कोणाकोणाचे काम. अरे पण तो एवढूसा प्रशांत, त्याच्याकडे हिचं काय काम? अवा काय आहे ना, जनरेशन गॅप. जनरेशन गॅप? जनरेशन गॅप म्हणजे आमच्या पिढीनं तुमच्या पिढीची लावलेली वाट. कक्का खाली काढतो वाट. चला चला आईनं जेवायला बोलवलं, चला लवकर. पटकन सिर चलो. हा बोला. काय घ्या काय काय काहीतरी काय पोरं बघतील. तुम्हाला काय वाटतं का पोरं बघतील ना? मी सांगतो घे ना थोडीशी. नको पोरं बघतील. पटकन घे ना, एक घोट द्या ना. कुठं आहे? पटकन घे. आई कांदा कुठं आहे? आज पाऊस थांबेल असं दिसत. आभाळ पण किती भरले रे बाबा, कठीण काम आहे. अरे मार खांब्या, अरे काय तुझं भांडण आहे, थांब. अरे या पावसाच्या आवाजामध्ये एकमेकांचे शब्द तरी कळतात काय? आम्हाला जेव्हा बघा होतं याचं भांडण सुरू. पाऊस काय, पाऊस थांबेल कसं थांबेल?
चहा देतेस ना? आणते आणते एक मिनिट हा ग बाय घ्या चहा घेवा. आज शिर्या धंद्याला लागल्यापासून आज कित्येक दिवसात त्याची आणि माझी समोरसमोर भेटच नाही ग. भेट होणार कशी, रात्री उशिरा येतो तो आणि सकाळी आंघोळ केल्या केल्या बाहेर पडतो. राजू कुठे गेलाय? राजू गेलाय नोकरीच्या संदर्भात कोणत्या तरी साहेबाला भेटायला गेलाय. राजू एकदा नोकरीचं झालं असत ना. ओ सावतानू. काय? ओ सावतानू मी काय म्हणताय, आपण राजूचा लगीन लावून दिला तर काय होईल? लग्न? हो तुला काय वेटबीट लागली की काय राजूचं लग्न लावायला? अरे अरे ना त्याला धोक नोकरी नाही, धंदा नाही, काय नाही, अशा बेकार माणसाचं लग्न लावायला निघालीस? अहो त्या उद्देशानं नाही हो म्हणत आहे मी. मग बिचाराला नोकरी नाही ना, दिवसेंदिवस अगदी निराश होत चाललाय होतो. नोकरीला लागला तर निदान मनस्थिती तरी त्याची व्यवस्थित थाळ्यावर येईल. अगं पण पैशाचं काय? आता पैशाचं बोलाल तर शिर्याचा बसलाय ना दम अगदी धंद्यामध्ये आणि तुम्ही आहातच ना. आता खर्चाच म्हणाल तर घरामध्ये खाणारी माणसं किती आहे? तीन मिनती चार तिथं पाच. तुला बोलायला काय, चार तिथं पाच. एक माणूस वाढला तर त्याचा खर्च पण वाढतो, हे कुठे तुझ्या लक्षात येते? आणि कोणत्या मुलीच्या बापाचा एवढा जीव वरती आलाय आपल्या मुलीचा अशा बेकार माणसाला द्यायला? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही? कशाबद्दल? अरे देवा, राजू आणि कमी बद्दल. कमी घ्या अख्ख्या चाळीला माहित आहे आणि यांनाच माहित नाही. ती कमी म्हणजे त्या राणेंची ना? हो अगदीच काय वाईट नाही. ती चांगली 10वी पास आहे माझ्यासारखी आणि वरून त्या कॉम्प्युटरचा कोर्स पण करते माहित आहे. अच्छा आलं आलं लक्षात. तरीच ती प्रशान प्रशान करत इथे घिरट्या मारायची राजूला भेटायला. आता मला जिण्याचं महत्व लक्षात आलं. उगाच शिर्याला मूर्खात काढत होतो. तरी त्या राणेंच्या घरामध्ये भक्तिगीताच्या ऐवजी प्रेमगीत ऐकायला यायची काय? मी काय म्हणते, मी जाऊन सांगू काय राण्यांना? तुम्ही संध्याकाळी यशात पडू लग्नाचं बोलायला. एवढी घाई कशाला करते, जरा येऊ दे ना राजूला, जरा त्याची मी हजेरी घेतो. काय या बिझनेसमॅन या सला, आज कितीतरी दिवसांनी आपल्याला भेट घ्यायला त्यांना सवय मिळाली. बोला. अरे ये शिर्या. ये शिर्या. अरे काय झालं, बोल ना, बोल ना. ए काय झालं रे, सांग ना. हे आईला सांगणार ना? गोडाऊन मध्ये पाणी शिरलं, सगळ्या मशीन पाण्याखाली बुडाल्या. अरे काय सांगतोस काय तू? हे 2 दिवस सतत पाऊस पडतोय, काल तर पावसाने कहरच केला. सगळ्या गोडाऊन मध्ये पाणी, मशीन पाण्याखाली आणि कपडे तर अशा होड्यात तरंगावेत तसे. अरे पण आता पाऊस थांबल्यानंतर मग पाणी बाहेर काढायचा ना. आई मशीन आधीच कंडम झालेल्या होत्या, कशा तरी रिपेअर करून वापरत होतो. आता त्याचा काय फायदा होणार नाही, सगळं बुडालं, सगळं नुकसान भरपाई करावी लागणार आहे, कपड्याचे पैसे द्यावे लागणार. मशीन प्लॅनिंग झालंच ना, हे ह्यांचं प्लॅनिंग. मोठे आले ते बिझनेस करायला, नोकरी कर सांगितलं तर नाही, मोठा आयटी त्याला सांगायला मी बिझनेस करणार म्हणून दिले 1.5 लाख रुपये बिझनेस करायला. काय केलं, अरे 1 महिन्याच्या लॉस खोळाला. आता श्रीधर पंत बसा घरात, बसा चणे खात बसा, आट्याचा नाही अनुभव आणि निघाले धंदा करायला. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही जरा थोबाड फोडून जास्त बोललास तर. आता तुम्ही कशाला उगीच जीवाला त्रास करून घेता? तुम्ही बसा बघू. जीवाला त्रास करून घेता नाही वचित बाजूला, आता बोलायला पाहिजे. नाही बोललंच पाहिजे. अगं आता ही पोरं लहान राहिली नाही त्यांना हाताला धरून चालवायला. चांगली शिकल्यात, सवरल्यात, मोठी झाल्यात, जाणती झाल्यात, हा समजतेस? आणि धंदा करायला निघाले होते मोठे. अगं तू मला सांग, आपण ह्यांना एवढं शिकवलं, वाढवलं, मोठं केलं, त्याच्याबद्दल अभिमानन मान वर करून चालायचं की ह्यांचा बाप आई म्हणून खाली मान घालून चालायची? नाही वच्चे नाही, तो एक रेडा माजलाय घरामध्ये बसून खातोय, आता हा दुसरा खाणार. हे बघ वच्चे, मी तुला सांगतो माझ्यापासून हे काय जमणार नाही. आणि तू काय मोठी निघाली होती गुडघ्यात अक्कल घालून आली होती मला सांगायला लग्न करा म्हणून, त्याला धंदा करा म्हणून. वच्चे अगं तुला ना तुझं वय वाढत चाललं ना, तसं तुला म्हातारपणचे साहे लागलेले. जा मला पाणी घेऊन ये जा. मी आणतो. नको, आणायची गरज नाही, माझी बायको जिवंत आहे, ती दिली आणून मला. काय कमाल आहे, काय दुनिया आहे माझा. बापानी कमवायचं आणि पोरांनी बसून घरात खायचं. बघा बाबा,
आजपर्यंत मी तुम्हाला कधीही उलटून बोललेलं नाही आणि मला तसं बोलायचं पण नाही. बरोबर आहे, आता आम्ही लहान नाही मोठे झालो, तुम्ही आम्हाला हालापेष्टा करून वाढवलं शिकवलं, पण हे करत असताना तुम्हाला कधीही अपयश आलं नाही, कधी फटका बसला नाही. तुला काय म्हणायचं नाही, तुला काय म्हणायचं, माझ्याकडे मुबलक पैसा होता म्हणून तो मी तुम्हाला दिला. हा का वरती छपरावरती त्या कुबेऱ्याचा पाप बसला होता पैसे द्यायला तुम्हाला. हो का बाबा, मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही जे केलं ते तुम्हाला सहज मिळत गेलं म्हणून केलं आणि त्याचा तुम्ही आम्हाला आता भाव करून दाखवू नका. बापाला असं बोलतो काय? बोलू दे त्याला, बोल तू बोल. बघा बाबा, मला एवढंच म्हणायचंय की मला जे जमतंय ते मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय, आणखीन करीन. आता निसर्गावर तर मी मात करू शकत नाही ना. पाऊस काय मी पाडला काय? कधी पाडला? मग का मी पाडला की वरती झारी घेऊन बसलो तो पाऊस पाडायला? रे, यशस्वी झाला असतो तर आमका माझाच मुलगा म्हणून मिरवत फिरले असते, आणि आता अपयश आलं तर त्याचं खापर माझ्या माती मारतात, मला हिनवून दाखवतात. देऊन टाकेन सगळे पैसे देऊन टाकेन. एक पैसा देऊन टाक माझे पैसे. हा देऊन टाकेन. बघा, अजून माझ्याकडून सगळे पैसे संपलेले नाहीत, मी वाटेल ते करीन. राहिलेल्या पैशात भाजीपावची गाडी टाकेन, नाहीतर वाटेल ते करीन, पण तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन व्याजासकट. काही कर रे, भाजीपावची गाडी टाक, नाहीतर वाटेल ते कर, पण माझे पैसे मला परत घे. हा देऊन टाकेन व्याजासकट, देऊन टाकेन, त्याशिवाय मरणार नाही. चाललंय काय तुमच्या लोकांचा बाप लेकांचा? घरचा नुसता बाजार करून टाकले तुम्ही लोकांनी. अरे समजू, तिचा काहीतरी तोडगा असतो की नाही यावर? तोडगा? तोडगा कसा? काय सर तोडगा? अरे चल सोड, मला कोणाचा उपकार करण्याची गरज नाही. अरे पायावर उभा राहू शकतो मी. हे गेला, तुमच्या उपकाराचं ओझ अंगावर घ्या, ते ओझ घेऊन जगा आणि मग झाला करिअर डेव्हलप करा. काय घंट्याचा करिअर होणार आहे? हॅलस बेवडा पिऊन आलाय बघ आता. राजू काय काय? तुम्ही काय शोधताय का? काय शोधता का बाबा? मालाचा पाऊस पाहिजे असेल तर काकू. काकू प्रशांत आलाय का? प्रशांत इकडे राहतो. हो. नाही नाही. काय काका, इकडे इकडे. तुझं नाव काय ग? कमी आवाज जरा कमी. प्रशांत इकडे नाही राहत, तो समोर राहतो तिकडे. दा हो हो. ए तिथे नाही. हा तिथे तिथे. हो हो. च्या खोलीत. प्रशांत आलाय का? आहे का? मी निघालो. राजू कुठे आहे? अरे बाबा, त्या दिवसापासून घेऊन येतो रे, सकाळी लवकरच निघून जातो आणि जाताना माझ्याकडनं पैसे घेऊन जातो. घेऊन येतो म्हणजे अगदी काही पडत नाही ना, आणि तू काहीतरी बोलू नको. मी बोलतो त्याच्याशी आणि एक काम करतो, एवढे तू पैसे बाबांना दे. तू घेतलेस ना, मग तूच दे. अरे माझ्याशी बोलत नाही तू. दे तुला बोलायला काय झालं? आणि नाही ते रागवतात, मग त्यांचं एकतर ब्लड प्रेशर वाढलं तर मग उगाच. काय नाही रे राग, आई बापाचा आपल्या पोरावरचा राग असतो ना रे शिर्या, तो कसा असतो माहितीये? वाऱ्यानं पाण्यावर मारलेल्या फटक्यासारखा असतो. वाऱ्यावर फटका कसा म्हणजे? कसा तू कशी शिळ्या पावाला ती चटणी लावतोस, ती मस्का चटणी. काहीतरी आई सांग. पण मी काय म्हणतो, तू सुरुवात करून दे ना. काय सुरुवात? मग मी बोलतो, आधी मी बोलणार नाही, आधी तुला काय होतं रे बोलायला? एवढा मोठा झाला घोडा तरी बोलतो सुरुवात करून दिली, सुरुवात करून दिली. तुला बोलता येत नाही त्यांच्या बरोबर. आता आले की त्यांच्या बरोबर तू बोलायचं, कळलं? तू घेतलं पैसे मग तू द्यायचं. ओगीच काहीतरी आपलं सांगतो. आले आले जी बोलियो. काय बोल, तुला ना अक्कल नाही बोलायला? काय झालं? तू सांग ना त्यांना आधी. सावंत शिराला बघा, तुमच्याकडे काहीतरी काम आहे. काय बोलायचं त्याला? या तर बाहेर. आल्यावर द्या त्यांना पैसे हातामध्ये. ओ सावंत बाबा, बाबा घ्या ना बाबा. मी तुम्हाला काय बोललो असलो तर मला माफ करा, परत मी असं बोलणार. तुम्ही घ्या पैसे. सावंत घ्या हो, आता बघा
तुमचा लाडका देतोय ना तुम्हाला पैसे, तुम्ही दिले होते ना त्याला, त्यातले थोडे तो देतोय, नंतर मग सावकाश सावकाश फेडील. सावकाश सावकाश नाही, महिन्याच्या आत लवकर काय हे सावंत, आता नाकावर एवढा राग बरा नाही, घ्या बघू. बोलली बोलली मध्ये बोलली. मी सांगतो शिरे तुला, बायकाच्या मनात नाही राहत काही पोटात. बाबा बोलले, घ्या आता देवा पुढे ठेव जा. कसा काय चाललाय तुझा धंदा? मस्त चाललाय बाबा. तुम्हाला सांगतो असा जर चालला ना तर महिन्याभराच्या आत आपण अजून एक गाडी घेऊ, नवीन चायनीची गाडी टाकून घेऊ. मग काय काय रे, दिवसाला किती सुटतात? हा बघा, तीन मुलांचे पगार गेले, पोलिसांचे हप्ते गेले, भाजीपावचा खर्च वगैरे सोडून दिवसाला 2000 रुपये सुटतात. 2000? काय रे, या धंद्यामध्ये पोलीस सुद्धा हप्ते घेतात? हो म्हणजे काय, पोलिसांना हप्ते द्यावेच लागतात, कारण त्यांना तसं ट्रेनिंगच दिलेलं असतो बेळगावला सुरुवातीलाच. अर्थात गुंडविंड लोक नंतर येतात, पण पैसे मात्र प्रामाणिकपणे देतात. कधी कधी भांडण राडे होतात, पण आपण त्या भानगड पडायचं. हे बाबा देवा, मी तुझ्या पाया पडते. तू काय बाबा ते भांडण बिंडण करायला जाऊ नको, मारामारी करायला जातो कळलं ना. त्या काय भांडणात पडत नाही तो काय तरी. मी काय बोलते, तू तीन तीन नोकर ठेवलेस तिथे कामाला, आणि तू काय करत असतोस गल्ल्यावर बसून? काय पैसे मोजत असतो? खडा भाजी मी बनवतो, भाजी पाव बनवण्यात माझा कोणी हात धरणार नाही असं गिरायंगाचं मत आहे. बाबा बाबा तुम्ही पण या ना एकदा भाजी पाव खायला. येईन, पण गिरायक म्हणून? हो नाही नाही, तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या. प्रमुख पाहुणे म्हणून जरूर येईन, पण एका अटीवर. काय? माझ्याकडून पैसे घेतले पाहिजे. बाबा पैसे वैसे कशाला, काहीतरी आहे बघ, काहीतरी ते काही नाही, माझी अट आहे. तुला मान्य असेल तर बोल, नाही तर बरं. मान्य मान्य, पण आईला पण घेऊन या. आई तू पण येशील? मी काय येऊन करू रे, ते फ्लावर आणि बटाटे तर माझ्याकडनं उकळून घेऊन जातो आणि बोलतो मी येऊन. शिर्या शिर्या, गाडीचं नाव काय ठेवलंस रे? राम भरोसे भाजी पाव, आणि एक मोठा बोर्ड अगदी मोठ्या अक्षरात, आज रोख उद्या उद्या. तुम्हाला कसं काय कळलं? तुम्हाला कसं काय कळलं? अरे कळलं म्हणते काय, अरे माझ्या पोराने नाकावरती गाडी टाकली, अरे त्याचा बोर्ड न वाचण्या इतका मी काय अशिक्षित नाही इच्छा जर का. काहीतरीच काय बोलतो, अशिक्षित आहे म्हणून आपलं काहीतरी. बाबा नक्की या, नक्की या. हे बघ, मी नक्की तुझ्या आईचं काय सांगता येत नाही का मला. पण काय ग, मला एक प्रश्न पडलाय. काय? मी कधी काय चहा सुद्धा करू शकत नाही अजूनपर्यंत. भाजी पाव वगैरे कसं काय? तीच तर स्पेशल आहे ना आपल्या आजचे. आपल्या आजची माझ्याकडनं पाव भाजी करून चिकून गेला ते नाही सांगत. ओके ओके ओके, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, प्रमुख पाहुणा कॅन्सल, एक कॅन्सल. अरे गेली 35 वर्ष हिच्या आजची भाजी करून माझी ही अवस्था झाली. काय बाबा बोलतात, आई मी गेलो का? चल सामावून जा रे. काय बोलता तुम्ही? काय बोलता म्हणजे काय? एक गेला आणि दुसरा आला बोल. राजू ये, राजू किती वेळा तुला नको येऊ नको येऊ नको येऊ. राजू काय चाललंय? ए काय चाललंय, तुला किती वेळा सांगितलं पिऊन येऊ नकोस म्हणून? बोललो तर काय मला काय सांग, प्रॉब्लेम काय तुझा? नोकरी नाही एवढं मी पोहोचतो ना तुला. सटाक रे, चल सटाक. गोड गोड बोलून बाबांकडून 1.5 लाख रुपये घेतले आणि सर आता मला पोसायच्या वार्ता करतो काय? बघ पैसे घेत. अरे सटाक रे, चल सटाक. ऐकून घे, जाऊ दे जाऊ दे, बोलू दे त्याला, बोलू दे नशेमध्ये आहे ते. बोल रे बोल. अरे बोलणारच आहे बोलणारच आहे. हिने मला 10-10, 20-20 रुपये दिलेले तुम्हाला दिसले, याला 1.5 लाख रुपये दिले, त्यावर काय कुबेर बसला होता का छपऱ्यावर हागायला? म्हणजे लाडाचा नवसाचा म्हणून बनवता काय मला? बघितलंस म्हणजे आम्ही तुझ्यासाठी काहीच केलं नाही, तुला एवढ्या शिकवलं त्याचं काहीच. अरे कशाला शिकवलं रे, कशाला शिकवलं? शिकवलं नसतं तर कुठेतरी हवाली तरी केली असती रस्त्यावर. अरे वा, म्हणजे आमचाच चुकला ना? तुला जन्माला घातला तेच आमचं चुकला. अरे ते नाही, तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतो मला सायन्सला घाला, त्याला बीए करून ठेवला. कोण कुत्रा विचारतो का त्या आर्ट्सला? तुम्ही काय तुमची इच्छा माझ्यावर लादली बस. बरोबर आहे, तुला पैसे दिले नाही याला दिले म्हणून तू आमचा लगेच सावत्र झाला काय रे? आणि तुझ्या ऍडमिशनच्या वेळेला मंगळसूत्र विकला कोणी? विकला विकला
मी सांगितलं का तुला मंगळसूत्र विकायला तुझी हाऊस पाहून मारायला? घे बच्चे घे घे बघ कसे तुझ्या उपकाराचे पान फेडतोय बघ कसे फेडतोय बघ तुझा हा नवसाचा. अरे नवसाचा नवसाचा म्हणू नका रे मला. नवसाचा नवसाचा म्हणून नेहमी दाबून टाकला मारून टाकला काय ते म्हणे त्या सिद्धिविनायकाला नवस केला 10 दिवस गणपती बसवला आता करा त्याचं विसर्जन म्हणा गणपती मोर्या इमोशनल ब्लॅकमेलर आले देवाच्या नावावर सुद्धा ब्लॅकमेलिंग करतात नेहमी मला शपथ घालत आली आई नेहमी त्यातली एक शपथ का जर कधी बाबांना घातली असती तर माझ्या नोकरीचा प्रॉब्लेम राहिला नसता. आज त्याला तो कोण पाट्याची पोच नसलेला माणूस मला त्या साहेबांच्या केविन मधून बाहेर काढतो ना त्या पाटकाजवळ रडणार मी असतो ग आई. त्याला आयुष्याची बेरीज वजा बाकी चुकून गेली आईला हातातल्या डिग्र्यांची फाईल वाकूला दाखवून हसायला लागते. रस्त्यावरचा कागद गोळा करणारा पोरगा सुद्धा कसा ताट मानून जगतो आणि मी लाडाचा नवसाचा याला 1.5 लाख रुपये दिले त्याच्या नुकसानीवर सगळ्यांनी पांघरून घातलं आणि आता काय तर त्याच्या गाडीचं कौतुक करताय सगळे. हे राजू तू काय सारखं मला दिलेल्या पैशांवर टोचून टोचून बोलणार आहे बोलणार काय बोलणार आहेस तू? त्यावेळी तुला विचारलं होतं ना मी हवेत का पैसे म्हणून बाबाने सुद्धा विचारलं होतं ना आणि या उपर तुला जर वाटत असेल ना तर ती गाडी मी विकतो आणि मग घे तू पैसे. अरे शिर्या तू त्याच्या नात्याला काय लागतोय तू शुद्धी अरे का? अरे आता करा शुद्धी राहिलो मी आता करा शुद्धी राहिलो आई तू तुझ्या भांडण तरी दे का दोन मला नाही तर बाबा तुमच्या प्रॉव्हिडंट फंड मधले पैसे असतील ते तरी द्या कर्ज होऊ द्या. नाही देणार साला एका मुलाला मदत केली दुसऱ्याला नाही करणार. नाही पण आता आपल्या कमाईचे पैसे आपण घरात आणणार आहे. शिरे तुझ्या त्या नाकरच्या मित्रांना सांग म्हणा मी डमी बसायला तयार आहे. अरे हुशार आहे मी एकेकाला मेरिट मध्ये काढतो का नाही बघ. आई तुझं मंगळसूत्र विकून तू शिक्षण पूर्ण केलं ना त्या मंगळसूत्रात आणि त्या डिग्र्यांचा कसा लिलाव करतो बघ मी आता माझ्या कमाईचे पैसे घरात आणतो का नाही बघ. आडा कमाईचे पैसे घरात आडा आणि ते कमाईचे पैसे तूच खायचे या घरातून चालता होता ते पैसे आम्हाला पाहिजे चालता होता जातो जातो चालतो इथून. आता एकदा पावसात भिजायचं म्हणल्यावर कोणाच्या छापऱ्याची आवश्यकता नाही मला जातो. चल ना तू बाहेर ऐक माझं तू ऐक दादा तू चल घरात माझी माझी शपथ आहे तुला तू तू चल घरात शपथ घालू शिरे. अरे आज जर आईने शपथ घालू ए बघ शिरे एकदा पावसात भिजायचं म्हटलं ना छापराच्या कडेच पाणी अंगावर कशाला घेऊ डायरेक्ट पावसाची. काकू काकू अडवा ना त्याला अडवा ना काकू आमच्या ताटाखालची उष्टी काढायचं तुला कारण नाही आहे. चल चाल चालती होईत काय हो काय झालं ओ अहो काय झालं तुम्हाला ए शिर्या सावंत ओ सावंत उठताय ना चला तुमच्या आरतीची वेळ झाली उठा सावकाश. हे शिर्या अरे राजूचा काय पत्ता लागला का रे 15 दिवस झाले रे सगळ्या मित्रांकडे जाऊन आलो ग आलाच नाही म्हणून सांगतो
कुठे असेल, काय करत असेल राजू, काय कळत नाही रे बाबा। आई मी सगळ्या मित्रांकडे जाऊन आलोय, सगळ्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली आहे, आता काय वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची तेवढी बाकी। वर्तमानपत्रात वगैरे नको रे, हे त्यांना कळलं ना उगीच त्रास करून घेतील, जाऊ दे ते नको बाबा। बघतो हे आई, आई काय चाललंय तुझं, 15 दिवस बघतोय, धड खात नाहीस, पित नाहीस, बोलत पण नाहीस। काय रे, कुठे असेल रे माझा पोरगा, काय खात असेल, काय पित असेल माझा राजू। या घरात आता हा विषय बंद, त्याचं नाव सुद्धा घेऊ नका इकडे ह्या घरात। 15 दिवस झाले, काय पत्ता नाही, काय नाही त्याचा। वर्ष होऊ दे, स्वतःच्या पायावर उभा राहायला गेलाय ना, मोठा जाताना सांगून गेलाय पावसात भिजायचं, मग छपरायची गरज काय म्हणून, भरू दे उपाशी। जेव्हा उपाशी राहायला लागेल ना तेव्हा त्याला डाळ रोटीची किंमत कळेल, समजलीस। अहो पण साधी चौकशी नको काय करायला, काही गरज नाही चौकशी करायची, काही गरज नाही, पडला असेल कुठेतरी 10 रुपये। अहो बाबा मी सगळीकडे शोधून आलोय, सगळ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन आलोय, सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलोय, आता काय शवागार शोधत नाही। शिरे असं बोलू नको, नाही नाही माझं राजू असं काही होणार नाही, माझ्या राजू असं काही होणार नाही रे, काही होणार नाही। शिरा शिरा तू असं काहीतरी बोलून माझा तू अंत पाहू नकोस। अरे मी राजूला काही जरी बोललेलं असलं ना तरी माझा राजू आता तसं काही करणार नाही, तो परत तो परत आल्याशिवाय राहणार नाही, तो परत आल्याशिवाय राहणार नाही। अगं गेली 35 वर्ष मी आदिवासी घटना वाचून पूजा करतो, आजपर्यंत त्याच्याकडे मी काही सुद्धा मागितलं नाही, काही सुद्धा मागितलं नाही, पण आता त्याला मी काही न मागताना त्याला द्यावं लागणार, द्यावंच लागणार। माझा राजू परत येईल, माझा राजू परत येईल। अरे काय झालं, अरे आज बटाटे मिळाले नाहीत, गाडीवाल्याने संप केला। आता काय गाडी बंद ठेवायची काय, नाही मोठ्या मार्केटला जा, हो टोमॅटो वगैरे सगळं लागेल ते घेऊन येऊन टॅक्सीने जा, बाकी पैशाची व्यवस्था करतो मी, जा तू लवकर। काकू 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 राजू आला, काकू राजू आला, माझा राजू आला, बघ माझा राजू आला, मी सांगितलं तुला, मी सांगितलं राजू येईल म्हणून। अरे माझा देव जागा आहे, माझा देव जागा आहे, फक्त त्याला घंटा वाजून जागा करायला लागत, त्याला जागा करावं लागत। अरे अरे मारखांब्या, अरे आता भांड किती भांडायचं तेवढं कुशाल भांड, माझा राजू परत आला, माझा राजू परत आला, माझा राजू परत। बाबा मला माफ कर राजू, राजू कुठे होता बाबा, मी त्या दिवशी इथून निघून गेलो आणि संतापाच्या भरात बोललो खरा की मी डमी बसणार म्हणून, पण डमी बसायला परीक्षा तरी हवी की नको, म्हणजे वाईट काम करायचं म्हटलं तरी वर्षात ना दोनदाच संधी आहे बाबा, पण मी कुठल्याही वाईट मार्गाने गेलेलो नाहीये। व्हायरस व्हायरस वच्चे काय म्हणतो ते ऐकलंस, अगं आपली पोरं त्या गुंड पोरांच्या बरोबर जरी खेळत खेळत भिंडत होती ना तरी सुद्धा त्यांचे गुण नाही घेतले, कारण आपले संस्कार होते त्यांच्यावर, समजलीस। हे राजू पण तू मग होताच कुठे एवढे दिवस? अरे इथून मी गेलो माझ्या मित्राच्या रूमवर गेलो, रात्र तिथेच काढली आणि सकाळी उठून पेपरमध्ये एक जाहिरात बघितली, पाहिजे अमुक अमुक गटाचा उमेदवार, मी लगेच पुण्याला गेलो, पुण्याला मालकाला गाठला आणि बाबा तुम्हाला खोटं वाटेल पण पाहता क्षणी मालकाचं आणि माझं सूत जमलं, त्यांनी लगेच मला नोकरीची ऑफर दिली 5,000 रुपये पर मंथ। कुठली कंपनी, कुठली? जे के फाईल्स पुण्याची आहे, ठाण्याला त्यांची एक नवीन ब्रांच निघते, सोमवारपासून मला रुजू पण व्हायचं। वाईटानंतर सुद्धा चांगले दिवस येतात, हे माझ्या लाडक्यानं दाखवून दिला। पण अपयशानंतर सुद्धा नेटानं कसं उभं राहायचं हे माझ्या शिरेनं दाखवून दिलं। थोडक्यात काय, आम्ही दोघांनी तुम्हाला दाखवून दिलंय की आम्ही आमच्या पायावर उभा राहू शकतो कुणाच्याही आधाराशिवाय। म्हणजे माझे 1.5 लाख रुपये बुडाले, मिळणार बाबा ते मिळणार, नक्की मिळणार। हे कमी अगं दाराडून काय ऐकते, प्रशांत प्रशांत नको आहे, ये तू ये इकडे। हे बघ घरी जा आणि बाबांना सांग
संध्याकाळी येतो मी त्यांच्याकडे तुला मागणी घालायला आमच्या राजू साठी काय लाजली कमी लाजली जरा जाऊन येतो गो आता आपला राजू आला सगळ्यांना सांगून येतो चाळीमध्ये काय जाऊताडू लवकर ये जरा आलाय ना राजू तर मग काहीतरी गोडधोड करून देवा पुढे ठेवायला पाहिजे ना या 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 लवकर लवकर येतो आले रे मी म्हणतो माझ्या लग्नाचा घाट इतक्या लवकर कसं घालताय नाही हे बाबा तुझा तो तो चाळीतला जिना तरी जरा थांबे म्हणून म्हटलं आता नोकरी मिळाली की लगेच छोकरी पण चला मज्जा आहे ना तुमची एकदम मज्जा आहे ना मला आवाय करे सगळं आता लगेच नो भंकस अरे भंकस नाही सिरियसली आता आमची पथारी लवकरच गॅलरीत जाणार नाही श्रीया मी इतक्यात लग्न वगैरे करण्याचा विचार नाही करत आहे का रे बाबा म्हणजे तू पुण्यात जाऊन एखादी पटवली का काय हा पटवली बोल ना शिरा मला नोकरी वगैरे लागली नाही पण म्हणजे तू आता म्हणाला जे के फाईल्स ठाण्याला कंपनी नाही 5,000 रुपये मिळणार आहेत पण नोकरी शिवाय म्हणजे काय झालं मला सांग काय झालं श्रीराम मी माझी किडनी विकली किडनी विकलीस त्या पेपर मधल्या जाहिरातीबद्दल बोलू ना ते खरंय पण पुण्यातल्या जे के फर्नांडिस नावाच्या माणसाला किडनी हवी होती ए पॉझिटिव्ह गटाची म्हणलं साला एका किडनीवर माणूस जगू शकतो पुण्याला गेलो सौदा केला 5 लाख रुपये त्याचंच व्याज मिळणार आहे 5,000 रुपये पर मंथ अरे पण ही पळवट आहे उद्या आईला कळलं बाबांना कळलं तर म्हणूनच मी त्यांना खोटं बोललो ना आता मी घरात नुसतं बसून खायचं ना ते साला मला खुपायचं रे केव्हा ना केव्हा तरी आईला कळणार बाबांना कळणार आणि कळायचं तेव्हा कळू देत पण सध्या तरी मी 9 ठोक्याला बाहेर पडणार आणि महिन्याच्या महिन्याला आईच्या हातावर 5,000 रुपये देणार आणि कमीच काय तोच तसा लोचन तिला सांगू कसं ऐकलंय मी सगळं प्रशांत ए बाबा जा आता घरी जा चल रात्र बरीच झालीये तो राजू काय आता एवढ्यात येणार नाही जा चल पण राजू आता म्हणाले ना मी येतो म्हणून काय येतो हो सावतानू त्याची जरा गणित घ्या हो राजू बोलला आता अजून आला नाही घ्या घ्या तुम्ही घ्या आयुष्याची सगळी गणित सोडवली आतापर्यंत आता कुठली गणित सोडवायची राहिली आहेत काय रे होमवर्क आहे ना अरे मग ते शाळेच सोडवायचं घरी कशाला आणलंस कसलं पुस्तक आहे गणिताचं मग गणित काय पुस्तकातलंच आहे का हो अरे मग काय सोपं आहे एकदम काय गणिताचं शेवटचं पान काढ बघ तिथे उत्तर आहेत की नाहीत ना तिथे फक्त उत्तर आहे आम्हाला एवढी मोठी रीत करावी लागते असं बर वाच बघू गणित काय ते वाच सचिनने 1,300 रुपये आणि अजयने 1,500 रुपये भांडवल घालून दुकान काढले बस भांडवल घालायचं आणि भांडवल काढायचं काय रे या पुस्तकामध्ये एखाद्या गिरणी कामगारावरती गणित नाही रे वत्सलाबाई दामोदर पंतांनी वत्सलाबाई आणि दामोदर वाच 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 परत वत्सलाबाई आणि दामोदर पंतांनी ए वच्छे अगं बघ गणितामध्ये तुझं नाव आहे बघ मी आलं माझं कसलं नाव येत आहे माझं मेली तर लहानपणापासूनच गणित कच दाखव रे वाचून दाखवते गणित वत्सलाबाई आणि दामोदर पंतांनी काय ग वच्छे हा दामोदर पंत कोण ग कोण दामोदर असेल लंबोदराचा सावत्र भाऊ अजून कोण लंबोदराचा सावत्र भाऊ काय
काय लंबोदर दामोदर चाललाय? ए बाबा ये तो बघ, बसलाय बघ तुझ्यासाठी. काय सांगून गेला होतास? गणित सोडवून देईन म्हणून ना. सोडव आता गणित त्याची. प्रशांत अजून जागा ते करा तू. कुठला पेपर आहे आता? गणित कुठली आहे? पुस्तकातली सगळी सुटली, फक्त दोन बाकी आहेत. हे बघ, गणित सोडवताना कधी लक्षात ठेवायचं, गणिताची रीत आणि गणिताचे नियम हे लक्षात आले की कुठलंही गणित आपल्याला पटकन सोडवता येतं. आता मला वाच त्याच्यातला नियम, वाच गणितातला काय. घातांकांचा घात करताना घातांकांचा गुणाकार करतात. बरोबर. म्हणजे काय, एका संख्येच्या वर जी संख्या लिहिलेली असती त्याचा गुणाकार केला की उत्तर येतं. बरोबर. चल लिहायला. हे बघ, हॅलो हॅलो, काय रे, काय झालं? अरे शिरेच्या कडे कुठल्या तरी गँगची पूर आली. अरे गाडी उलटी गेली आणि मारामारी झाली. तू लवकर चल, तू जाऊ खाली जा. आलो. अरे काय नाही, काय नाही, काय नाही, मला खून करायचा नव्हता, मला खून करायचा नव्हता. पोलिसांच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला पोलिसांचा खाक्या माहित नाही. तिसरे उठ, परत शिराय काम कर. तू ह्या तारो जनपा आणि हे बघ दुसरं गणित काय याच्यातलं. दोन शतक वर जा. तीन शतकांच्या भागाकारातील शतकस्थानी लिहून बाकी 998 आता 96 दश. कुठे आहे तो, कुठे आहे? पळाला का? पण कुठेही गेला ना तरी शोधून काढी ना त्याला. त्यानं कुणाचा खून केला माहितीये का? सत्याभाय अंडरवर्ल्डचा किंग, तुकारावजीचा राईट हँड. साला अख्खं पोलीस खातं ज्याला घाबरतं त्याच सोडणार नाही आम्ही त्याला. ए सापडला का रे आतमध्ये? काय साहेब आतमध्ये? हे सापडलं. घेऊन जा. आता नाही सोडत त्याला, लटकवतोस साल्याला. देवा माझ्या शिरेला वाचव रे, माझ्या शिरेला वाचव, माझ्या शिरेला वाचव, माझ्या शिरेला वाचव. मारकांब्या, अरे मारकांब्या, अरे फाड फाड, आता किती मारणार ते तुला, फाड 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 फाड. बाबा, ओ बाबा, ओ काय झालं, ओ काय झालं.
संस्कृती लाभावी म्हणून. पण तू गप्प का? माझ्या सासऱ्याचा आत्मतर्पण. दिशा सासर माहेर दिशा वाला चिरे बंदी दिशा वाळूचे चर या आलास बाबा दमला असशील ना. दे चहा ठेवू. नाही चहा नको, स्टेशनवरच घेतला मी. हो का? हो. अगं ती 6:55 ची लोकल पकडायची म्हणली ना, कसरत करावी लागते कसरत. कोण वर चढताय कोण खाली उतरताय कोणाच्या कोणाला पत्ता लागत नाही. अरे कशाला मग ती पकडायची, ती सोडायची आणि दुसरी पकडायची. कुठली लोकल म्हटलं तरी तीच बोंब. मी काय आयडिया करतो माहितीये काय? मी डायरेक्ट ना त्या गर्दीमध्ये जाऊन मध्ये उभा राहतो. कशाला? त्या गर्दी बरोबर बरोबर मी डब्यात ढकलला जातो आपोआप सेफ्टी प्रवास. ते भाजी तेल किती टाकते ग? सगळं कपड्यांना लागतं ना. अरे देवा चुकून रे बाबा चुकून, त्याची सवय रे. बाबा कुठे गेले? हा ते अरे जरा खाली जाऊन येतो बोलले. म्हणजे तू त्यांना आता खाली पाठवा लागलीस? घे आता माझं ऐकतात ते, स्वतःहूनच गेलेत. तुला ना? तुला ना, जेव्हा तो येतो तो मलाच बोलत असतो. काकू काकू काय झालं रे? काय नाही. मी धुवून देऊ का? नाही झालं सर. काय रे राजू तू हल्ली मला टाळतोयस? हे बघ मला स्थळ बघायला लागली. आपल्याला फार काळ थांबता नाही यायचं. बघेन बोलेन. अरे असं वर्षभर सांगतोयस तू. आणि शिर्याचं असं झाल्यापासून बाबा सुद्धा थोडे नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अशा घरात मुलगी नाही द्यायची. अशा घरात म्हणजे? आणि तुलाही तसं वाटत असेल जा, कुठे लग्न करायचं ते कर. अरे तसं नाही म्हणायचंय रे मला, पण तू एकदा स्वतःहून घरी बोललास तर बरं नाही का होणार? बोलेन बोलेन म्हणतोय पण धीरच होत नाही. मी सांगू का? नाही नको, वेळ आली की मी सांगेन. राजू दा राजू दा, तू सकाळी म्हणाला होतास ना आपण संध्याकाळी खेळूया. काय खेळूया? कॅरम. नको रे बाबा. चल ना चल ना चल ना, बाबा पण येते आपण चौघी जण खेळू. चल ना. बर जा आण घेऊन ये पटकन. ये नको, मला नाही वेळ. काकू भांडण नंतर नाही नो. हो गा कुठे गेला होता? कुठे नाही रे, इकडे तसा पाय मोकळी करून आलो जरा. पचे आले. अहो पण तुम्हाला डॉक्टरांनी बाहेर जायला बंदी घातली ना. अरे होय रे, पण कुठे फार लांब नव्हतं गेलं रे, इथे जरा राहून आलो. फिरायचं तर फिरा, चाळीतल्या चाळीत फिरा, बाहेर कशाला जाताय कुठे? आणि हे हे काय म्हणजे तुम्ही मार्केट पर्यंत जाऊन आलात? आई तू त्यांना बाजारात पाठवली आता? अरे बाबा माझं ऐकतील तर ना, हे ऐकतात कोणाचं? अच्छा म्हणजे तुम्ही शिर्याकडे जाऊन आलात? हो आलो जाऊ. अरे माझा मुलगा येतो. पण तुम्हाला डॉक्टरांनी त्या जिन्याची जास्त चढ उतार करू नका असं सांगितलंय ना. तुम्हाला कळत नाही का? जरा शांत बसा ना, आल्यानंतर थोडी शांती वाटत ना घरामध्ये. चल ठेवते. आलं की किटकिट किटकिट किटकिट. बस काय हो चांगला आणलाय हो? कुठून मिळाला?
मी त्याला सांगितलं पण आला अरे बाबा हे सगळे धंदे सोड आणि पोलिसांच्या स्वाधीन हो पण तो काय धंदे सोडायला तयार नाही आणि पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार नाही बस तेवढंच बोलला पुढे काय झालं ते नाही सांगितलं आता माहिती आहे ना सगळं तुला मी कशाला आणखीन सांगायला पाहिजे तुला फेरीवाल्यांकडनं हप्ते गोळा करत असतो तो माहित आहे ना आणि बरोबर एवढे मोठे मोठे ते जाडे जाडे गुंड घेऊन फिरतो दहा दहा बारा बारा पोलिसांच्या शिटीचा एक आवाज आला की झालं एका मिनिटामध्ये सगळं छू आता हे सगळं तुला माहिती आहे ना मग माझ्या तोंडून कशाला वदवायला बघतेस मला कशाला अख्ख्या चाळीला माहित आहे माहिती आहे ना सगळ्या चाळीला आता त्याला मी काय करू त्याला हजार वेळा सांगितलं पोलिसांच्या स्वाधीन हो म्हणून तो पोलिसांच्या स्वाधीन व्हायला तयार नाही आणि आपण त्याला घरात घ्यायला तयार वाचा ना पेपर वाचा ना तो आणि तुला जर त्याच्याबद्दल एवढं वाटतं ना जा त्याला एकदा मार्केटमध्ये जाऊन भेटून ये मला काय करायचं त्याचं तो तिकडे मुर्दे पाडू दे नाहीतर काळा पैसा गोळा करू दे तुम्हाला आणून देतोय का आम्हाला नको त्याचे पैसे आम्हाला नको पण आमच्या अमक्याचा पोरगा म्हणून लोक आमच्याकडेच बघतात ना हा मग उद्या जाऊन सांगतो त्याला गळ्यामध्ये लावारीस म्हणून पाठी लावून हिल बाबा तो त्याच्या पद्धतीने जगतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा तो काही तुम्हाला मागायला येतोय का तो नाही पण आम्ही जातो ना आम्ही म्हणजे मी ना मी असं बोलले काय बोलायला कशाला पाहिजे कळतं आम्हाला तो कोबी चिरतेस ना हा तो त्यांनीच दिलेला कोबी आहे समजलीस आणि परवा ते सोडे खाल्लेस ते अगदी मटा मटा ते सुद्धा त्यांनीच दिलेले होते हो माझ्या देवा वच्छे अगं ए वच्छे अगं काय करतेस तू अगं 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 फिक अगं अगं दिलास माझा कोबी फिकून त्याला जाऊन सांगा आता काय सांगा त्याला तुझी अशी कमाई घ्यायला आम्ही काय अजून लाचार झालेलो नाही कोबी फेकून दे प्रोफेसर अहो तो आमचा कोबी आमचा हो आता तुमचा झाला तो घेऊन जा घेऊन जा काय घेऊन जा काय गेला गेला माझा कोबी गेला काय 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 आणतात काय घरात राहण्यात काय अर्थ नाही भांड येतो तो मी जाऊन येतो कुठे जाताय बाहेर जातोय जेवायला त्या शिराभाईचे खूप ओळखीचे लोक आहेत चांगलं जेवण मिळतं तिथे घरी काय धाड भरली आहे जा मतकडे जा कोबी फेकून दिलास ना माझा तू का मग घरी दुसरी भाजी केलेली नाही मी दुसरी भाजी केलेली नाही मोठे जाताय तर जा जा माझा चांगला कोबी फेकून दिला मला जा करे काय शिराभाई शिराभाई आज जाय काका जर हात लावा ना बघताय काय चढ झालं हात लावा बाबा 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 बरच वजन आहे रे काय रे आंबा आंबा हापूस आंबा देवगडचा देवगडचा एक फळ हे एवढं मोठं मोठं स्पेशल तुमच्यासाठी पाठवलं एकदम फ्रेश माल आहे खाऊन तर बघा काय बोलतोस काय काय खोलू काय अरे कोणी कोणी पाठवलंय कोणी या मी तर नाही मागवला तुम्ही मागवलं नाही मागवलं राजून मागवलं राजूनी माग राजूनी मागवलं का रे पैसे द्यायचे का द्यायचे अजून पैशाचं नाव काढू नका भाई मला जीवन ठेवणार नाही कोण भाई आता हा शिराभाई मला सांगतो काका शिराभाई मार्केटमध्ये सगळे लोक त्याला शिराभाई म्हणतात भाई असं नुसतं बाहेर निघाला ना की सगळी लोक असे पटापट पटापट हातवर करतात कशाला सलाम करायला चले चल उचल उचलते आणि बाहेर फेकून दे चल उचल जाते आम्हाला तुझा चोरीचा माल चल उचल लवकर सगळ्या व्यापाऱ्यांनी स्व खुशीने दिला आहे तू आता उचलतोस काल मारू तर कंबरडत लाद देऊ तुझ्या आई उचल लवकर हे बघ आई पाहिजे तर मी घरातली सगळी भांडी घासतो पण माल परत न्यायला सांगू नका मी काय बोलले उचल उचल लवकर म्हटलं हो सांगा त्याला उचल लवकर गे बाबा गे म्हणतात चोरीचा हजार वेळा सांगितलं अरे राजू राजू तर शिराभाई शिराभाई करतो हा शिराभाई पण असा आहे ना नको नको ती काम सांगतो एखाद्याला सांगा ना डायरेक्ट काय शिराभाई कशी वाटली शिर्याची हाय लय डेंजर हाय आता घरी जाय आता तुम्ही का गप्पा राहिलात बघत होतो तू काय करतेस ती बघत होता नुसते बघायचीच का बघा तुम्हाला काय वाटलं ते आंबे काय मी ठेवून घेईन म्हणून बाहेर करा आधी आंबे पाठवायचे मग स्वतः घरात यायचं आणि त्याच्यानंतर या घराचा अड्डा करायचा त्याचा विचार आहे काय खाली करू काय हो तुम्हाला वाटतं हे हसले हसले या घरड्या कमाईवरती आपण पोचले जाऊ काय हे त्याचं डोकं नाही ते माहितीये मला मग कोणाचं डोकं माझं
मी बोलले असा बोलले मी असा बोलायला कशाला पाहिजे कळत मला कळत तुम्हाला चोराच्या मनात चालू काय रे काय म्हणाली चोर म्हणालीस मला वच्छ तुम्हाला चोर म्हणालीस नाही तो गेल्यापासून मी बघतोय ग तू माझ्यावरती फारच तोंड सुख्या लागलेली झाली आधी कधी काय पाठवलं नाही त्यांनी आताच कशाला एवढा त्याला पुळका यायला पाहिजे होता सगळं पाठवून देतो तो आताच बघ रे बघितलं काय सावंत मोठा आला होता ना आंब्याच्या पेट्या घेऊन ठुमकत ठुमकत पोलिसांना बघितलं बरोबर कसा पेटा खाली टाकला आणि ठुम गेला बघा पळून गेला हे करणार आरशिराची रक्षण नाही आई तू तेवढंच बघितलंस पण त्याच पेट्या पोलिसांनी आपल्या गाडीत भरल्या हे नाही बघितलं एवढा आपला शिरा मोठा झाला काय लोक त्याला घाबरायला लागले नाही नाही आई लोक त्याला घाबरून हप्ते देत नाहीत त्यांना भीती वाटते ती खाकी वर्दीवाल्यांची म्हणून हे हप्ते तुला नाही कळायचं तू अजून घराच्या बाहेरच पडलेली नाही अरे बाबा पण हे बरोबर आहे का हा दुसऱ्यांना लुटायचं गुंडगिरी करायची खून पाडायचे हा काय मिळतं त्याच्यामध्ये सांग बघू काय मिळतं ती त्याची भाजीपावची गाडी चालून त्याला जितकं मिळत होतं ना त्याचा कितीतरी पट मिळतो आणि तो गुंडगिरी करतो तो मवालीगिरी करतो पण त्यांनी कधी गरीब लोकांना लुटल्याचं ऐकलंय का ऐकलंस कधी ऐकलंस उलट त्यांनी 550 गरीब मुलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय तू त्याचीच बाजू घे नाही मी त्याची बाजू घेत नाहीये पण त्याच्या गुंडगिरीला विरोध करताना त्याच्या चांगुलपणाकडे डोळे झाक करते ना तेवढं तुझ्या लक्षात आणून घे हा आणि उद्या त्याचं नुसतंच कोणी गोडवे गायला लागलं तर त्याचे दोष सुद्धा मीच दाखवून देईन आता मला सांग आपल्या चाळीमध्ये लाईट होते आणले ना त्याने आता दिवसा म्हणजे रात्री सुद्धा लोक दिवस असल्यासारखे संडासाला जातात अरे ही सुद्धा जाते तो बघ तो मारखांबे गेला बघ अगं म्हणून ना म्हणून लोक त्याला मानतात आणि देव मानतात आता तर काय मंदिर सुद्धा उभं करतो मग देव म्हणून शिरालाच बसवणार आहेत की काय त्याच्यामध्ये नाही अगं तो देवीचं देऊळ बांधतोय एका हातात कोबी आणि एका हातात हंबा जय जगदंबा हे बघ प्रशांत कविता शिकत असताना कधीही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली सगळ्यात महत्वाची कवितेचा अर्थ तुम्हाला समजलाय का आणि दुसरी एक सोपी गोष्ट कुठली त्याचं यमक जुळतंय का यमक लक्षात ठेवायचं आता यमक म्हणजे काय शेवटचा शब्द शेवटचा म्हणजे आता तू कविता वाच कवितेतले यमक मला सांग जे सहज मिळे त्यास जीव तृप्त तन पावे जे असाध्य जे सुधरे तेथे मन धावे आता पावे आणि धावे काय झालं यमक यमक झालं हे की नाही आणि कवितेचा अर्थ काय झाला माणसाला जे सहज प्राप्त होतं सहज मिळतं तिथं माणसाचं मन कधीच रमत नाही परंतु जे माणसाला असाध्य वाटतं जे मिळत नाही असं वाटतं सतत माणसाचं मन त्याच्या मागे धावायला लागतं शिर्या ए शिर्या शिर्या अरे ती शांता सरकीची कविता म्हण बघू सहज मिळे त्यास जीव तृप्त तन पावे सहज मिळे त्यासी जीवन तृप्त पावे जे असाध्य ते सुदूर तेथे मन धावे तेथे मन धावे अरे अशी शॉर्टकट का मारतोस संपूर्ण म्हण जे असाध्य जे सुदूर तेथे मन धावे तेथे मन धावे जे असाध्य ते सुदूर तेथे मन धावे बाबा जुरळ बाबा जुरळ शिर्या शिर धावू नको अरे अरे घाबरतोस काय तू अरे घाबरतो कशाला तू अरे अरे पुरुषासारखा पुरुष तू अरे घाबरतोस जुरळ थांब थांब मी आलो अरे थांब थांब मी आलो आला बाबा काय झालं काय झालं काय झालं काय माहित नाही मी प्रशांतची इथे शिकवणी घेतो ते मध्येच ओरडले शिर्या थांब शिर्याची आठवण येते का काय हो तुम्हाला काय वाटत आम्हाला काय शिर्याची आठवण येत नाही आम्ही कशासाठी त्याच्या बरोबर असं फटकून वागत त्याच्या भलासाठीच ना हो हे बघा सावतानू तुम्हाला जर वाटत असेल ना तर त्या शिराचे मी सगळे अपराध पोटात घालीन आणि त्याला इथं घेऊन येईन पण तुम्ही आधी बरे व्हा बघू बाबा तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर मी आहे ना हो आहे तू घरी जा आपण नंतर शिकूया
झोपू दे. आई मी डॉक्टरांकडे जाऊ नका. हा गोळ्या आणतो बाबा. हा चला जरा गेला बाकी सगळे चाळीसा कोबरा कोबरा शोधून काढा. पवार आत्या. अरे कुठे आहे तुझा भाऊ? नाही गेल्या वर्षभर तर तू इथं आलेला नाही. पण तुम्ही मात्र रोज येता चौकशी करायला. हो आमची ड्युटी आम्हाला शिकू नका. हो ते माझे वडील आहेत आजारी आहेत. माझ्या ड्युटीच्या आड येऊ नकोस. अहो शिव्या कशाला देता इन्स्पेक्टर साहेब? असं पवार घराची झडती घ्या. नाही घराची झडती घेण्यासाठी तुमच्याकडे वॉरंट आहे का? मला कायदा शिकवतोस? मला कायदा शिकवतोस? कायदा शिकवतोस? कुशाळ कर हवालदाराचा मुर्दा पाडलाय त्यानं तिथे. रूपचंद जर्दाला खंडणीसाठी पळवून नेलाय त्याने. त्याने काय केलं नाही ना माझ्या पोराला मारू नका. त्याने काय केलं नाही तुमच्यासारख्या बायकांमुळे ना या गुंडांना फुस. त्याला मारू नका. त्याचं ऑपरेशन झालं त्याला मारू नका. ही नाशका आता उठ उठ घेऊन जा ना. आई तू माझी काळजी करू नका. तू फक्त मामाची काळजी. आई माझी काळजी करू नका. मी येतो आता. चार बुक शिकला नाही तर मला कायदा शिकवतो. कुठे शिरा भाई त्याला सांगा इन्स्पेक्टर देशपांडे येऊन गेला म्हणून. असेल हिंमत ना त्याच्यात तर आपल्या भावाला सोडून घेऊन जा. सांगा त्याला. ए कमी थांब इकडे. काय बोललीस तू? काय बोललीस तू? राजूचं ऑपरेशन? कसलं ऑपरेशन? किडनीचं. किडनीचं ऑपरेशन? हो तो नोकरीला नाहीये. त्याने आपली किडनी 4 लाखाला विकली. तो खोट बोलतो घरात. त्याच पैशाने तो घर चालवतो आणि सांगतो की मी नोकरी करतोय. पण काकू तुम्ही त्यांना अडवा ना. अडवा ना काकू. अडवा ना काकू तुम्ही त्यांना. अडवा ना. ए राजू राजू बघला सावंत बघला. या पोरानं पण आपल्याला फसवला. नाही नाही वच्चे नाही. राजूनी आपल्याला फसवलं नाही ग. राजूनी नाही फसवलं आपल्याला. अगं राजू केवढा मोठा आहे. त्याने केवढा मोठा त्याग केलाय ग. अगं आपली स्वतःची किडनी देऊन त्याने कुणाचा तरी प्राण वाचवलाय. प्राण वाचवलाय वच्चे वच्चे. आपला राजू मोठा आहे ग. मोठा आहे सावंत. माझी पोरं मोठी असावीत हो पण ते अशा प्रकारे नसावीत. काय म्हणायचं तुला? तो एक झुरळ मारावीत तशी माणसं मारतो. आणि एक हा स्वतःच पोट मारून आम्हाला खायला घालतो. सत्याला सामोरं जायचं धाडस नाही. दोघांच्यात पण नाही आहे सावंत. दोघांच्यात पण नाही. नाही वच्चे नाही असं म्हणू नकोस ग. अगं सत्याला सामोरं जायचं दोघांच्यात कारण नाही असं म्हणू नकोस ग. याला याला सगळ्याला जबाबदार कोण आहे सांग? जबाबदार आहे सरकार. ते मला काय पण माहित आहे. मला त्यातलं काय पण समजत आहे. मला माझी दोन्ही पोरं परतावी सावंत. मग तुला त्याच उत्तर हवंय ना. जा जा मग त्या सरकारकडे जा आणि त्यांना विचार की का कसे संख्या तुम्ही अंडरवर्ल्ड पाळले. कशासाठी निष्कर्णीय पूरण अशा मार्गाला तुम्ही लावलंय. विचार विचार तर जा. वच्चे काही नाही ग. काही नाही. तुला असं वाटत असेल की या जगात अशा पोरांचे आपणच बाप आहोत. पण नाही. असे असंख्य पोरांचे दुसरे सुद्धा आई बाप आहेत. त्याला कारण सरकार आहे. सरकार शिकलेल्या सवरलेल्या पोरांना नोकरी धंदा मिळत.
मग काय करायचं त्यांनी सांग ना, काय करायचं? शेवटी याच मार्गाला जातात, गल्लो गल्ली मध्ये रक्तपात रक्तपात, दुसरं काही नाही काही नाही। नाही सावंत, या शहराच्या हजारो गल्ल्यांमध्ये रक्तपात होत, पण ते करणारा माझ्या अंगा खांद्यावर खेळणारा माझा तानूला नसावा। हजारो गरिबांना किड्डी जाते मिळून, पण दाराच्या नावाखाली विक्री करणारा माझ्या खांद्यावर खेळणारा माझा सोदूला नसावा। हो माझा सोदू भाई नमस्कार, मी मार खांबे, ओळख असू द्या गरीबाची। तू का आलास इथ? तू इथे येत जाऊ नकोस, अरे आम्हाला सुखाने जगू दे। मी राजूला भेटायला आलोय, राजू हॉस्पिटल मध्ये। तू तिथे जाऊ नकोस, त्याला मारतील ते। अरे तुझा मार्ग वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा आहे, तू तुझ्या मार्गाने जा, आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ दे। तेच तर दुःख आहे, पण त्या दुःखात एक सुख आहे। आज मी मला हवं ते करू शकतो, कुणाचे लागे बांधे कुणाशी आहेत हे मी तुम्हाला इथं उभं राहून सांगू शकतो। अरे बाबा, आम्ही नाकासमोर सरळ चालणारी माणसं, आम्हाला काय आहे त्याचं? इथंच तर चला आपण सगळे मार खातो, अन्याय सहन करतो। प्रत्येक बाप आपल्या मुलाला हेच सांगतो, मी असं केलं तूही असंच कर। बापाच्या जागी नोकरीला राहायचं, आईनं सांगितलेल्या मुलीशी लग्न करायचं, पोरबाळ झाली की आपल्या बापाचा वसा पुन्हा आपल्या पोरांवर लादायचा, त्याला त्याच त्याच जीवन पद्धतीची सवय लावायची। गांडूळ सले सगळे, पटणार नाही बाबा तुम्हाला, पटणार नाही। पटला असताना तुम्ही सुद्धा भाई झाला असतात। झालास? अरे आता खरा खुरा भाई झालास। अरे ये प्रशांत, ये ओळखलास का मला? मी तुझा शिर्या काका। कुठे शिर्या काका, तू तर आता भाई झालास। भाई म्हणजे काय रे? अरे भाई म्हणजे ना, तू अजून लहान आहेस। मी कुठे लहान, मी तर आता आठवीला गेलो। अरे वा, आठवीत गेलास का? मग अभ्यास कसा चाललाय? व्यवस्थित। पण आज आम्हाला एक शाळेत प्रश्न विचारलेला। काय? तुमचा आवडता नेता कोण? मग तू सांगितलं असेल की गांधीजी किंवा आगरकर। नाही, गांधीजी पण नाही, आगरकर पण नाही, म्हणजे शिराभाई। शिराभाई, अरे वा, मोठा झाल्यावर तू काय होणार? मग मी मोठा झाल्यावर भाई होईल तुझ्यासारखाच। अरे वा शिरा, तुमची पिस्तूल दाखवा ना। पिस्तूल दाखव? दाखवा ना। घाबरणार नाहीस ना? नाही, दाखवा ना। एक मिनिट एक मिनिट, प्रशांत तुझ्या घरी जा, सर जा, आता तुझ्या घरी जा, इथे येऊ नको आता परत। आणि तू सुद्धा यापुढे या घरात पाऊल टाकायचं नाही, समजला? मी राजूला भेटायला आलोय। काय गरज नाही राजूला भेटायची? बघ आई, मी मला आई बोलायचं नाही, कळलं ना? लायकी नाही तुझी, तू तर तू वेगळा जग। वेगळा जगू? ज्या घरानं मला वाढवलं जगायला शिकवलं त्या सगळ्यांना सोडून मी वेगळा जगू? बाबा तुम्ही सांगा, बाबा तुम्ही या घरातले कर्ते पुरुष आहात, तुम्ही फक्त सांगा, उद्यापासून या घरात एक पाऊल ठेवणार नाही। सावतानू, आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे। काय सांगणार, तुम्ही दोघांनी जेव्हा आपापले मार्ग निवडले त्याच वेळेस माझ्या घरातलं कर्तेपण संपलं। तुझ्या बापाचं प्रायश्चित्त म्हणून तो इन्स्पेक्टर या घरात आला, त्यांना मला मार,
आईला मारलं. त्यावेळेस राजून आम्हाला धीर दिला. जे त्या दोघांचं मत तेच माझ मत. ऐकलास? काय म्हणते राजूची तब्येत? ऑपरेशन व्यवस्थित पार पडलाय. संध्याकाळी परत जायला पाहिजे. का तुम्ही का थांबलात? करा करा करा, त्याचा जय जयकार करा. तुम्ही पण करा त्याचा जय जयकार. अरे जो कधी आयुष्यामध्ये आपल्या घरच्या देवाच्या पायारे पडला तो मंदिर बांधायला निघालाय. करा तुम्ही जय जयकार करा त्याचा. करा, काय चाललंय तुमचं? काय कळत नाहीये. होणार होणार याला ना, देवी प्रसन्न होणार. हा होणार याला. कुठल्या कुशीत वळवळत होता रे हा किडा? पडवा ड्युटीवर जायला निघाला होता. बायकोच्या पोटात किस घेतला होता. अरे देशपांड्या बाप होणार तू. बाप होणार तो. हा बाप होणार तो. मला मारू नका भाई. आणि मला तुझ्या बायकोला बघायचं काय? बघायचं का बायकोला येते? मला मारा, माझ्या बायकोपूर्ण मारू नका. माझा बाप हेच बोलला होता ना, मला मारा माझ्या बायकोला मारू नका. काय केलंस तू? बोल काय केलंस भावाच्या मुलीला? काय केलंस तू? बोल ना. हे फाट, हे देशपांड्या बाहेर ये. देशपांड्या बाहेर ये. देशपांड्या बाहेर ये. काय करतो तू? असा निपचील असं वाटलं होतं रे. नालायक मी. नालायक? मग हा कोण आहे? हा कोण आहे? प्रत्येक महिन्याला कुठल्या ना कुठल्या भाईकडून लाखा लाखाच्या खंडाने वसूल करतात हे खाकीवर्तीवाले. तेव्हा ते नालायक नाहीत? रूपचंद जर्दाला किडनॅप करून 30 लाखाची खंडणी वसूल केली, पण त्यातले 10 लाख नुसते पोलीस स्टेशन मध्ये वाटले, तेव्हा हे गुन्हेगार नाहीत? नाहीत, नाहीत. कारण हे कायद्याचे रक्षक, कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हे करतात. आणि आम्ही खुलेआम गुंडगिरीचं लेबल लावून फिरतो. विचार ना त्याला, विचार ना. बोल ना हे देशपांड्या, बोल ना, बोल ना. एक वेळ वेश्या परवडला रे. निदान त्या गिरायकाशी बेईमानी करत नाही, पण तुम्ही जातीवंत बेईमान. उठ, उठे नाही मारत मी तुला. उठ, बघ बघ हिच्याकडे बघ. माझ्या आईवर तू हात उगारलास तेव्हा तुला तुझी आई नाही आठवली. हा बापाला मारलंस तेव्हा तुला तुझा बाप नाही आठवला. कसा आठवेल, कसा आठवेल? कारण ही तुझी वर्दी, हे अधिकार आहेत ना. हे अधिकार तुला खूप खूप सुखासुखी मिळालेत रे. आणि त्याची खरी किंमत तुला कधीच कळणार नाही. कारण शिक्षणासाठी तुझ्या आईनं कधी मंगळसूत्र घाण ठेवलं नसेल. हा बापानं कधी कर्ज काढलं नसेल. कारण तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाच. आणि मी गिरणीच्या कर्कश भोंग्यात टाहो फोडलाय. यांनी माझ्यावर केलेले सगळे चांगले संस्कार मला असे लिलावत लिलावत काढावे लागलेत. तेव्हा कुठे मिळालंय मला हे भाईपद? या चाळीनं माझ्याकडे दिलंय. बघ बघ या चाळीत जरा डोकावून बघ. इथल्या फक्त भिंतीच दगडाच्या नाहीयेत, आतल्या माणसांची मन सुद्धा दगडाचीच आहेत. त्यांना दगड कोणी बनवलं? त्यांना दगड कोणी बनवला? तुम्ही भांड, तुम्ही. अरे देशपांडे, मी काय बोलतोय ते कळतंय का तुला? कळणार नाही रे, कळणार नाही. ही अंगावरची वर्दी आहे ना, ती उतरव आणि मग बघ जरा स्वच्छ डोळ्यांनी. मग तुला दिसेल इथल्या प्रत्येक घरात, अगदी घराघरात माझ्यासारखे असंख्य शिर्या मनाचा दगड करून वाट बघतायत शिर्याचा शिरफाय होण्याची.
जाऊन सांग तुझ्या त्या कमिशनरला. कमिशनरला सांगायचं म्हणाव अजूनही वेळ गेलेले नाहीये. सांगशील ना? अरे देशपांडेला साहेबांच्या बंगल्यापर्यंत सोडून या. हा भाई. या देशपांडे साहेब या. निदान आता तरी या घरात मला पाणी मिळेल का? सावंत याला पाणी द्या. राहू द्यात बाबा, राहू द्यात. भाई पोलीस आले. मेन गेट बंद करा, सर्किट चालू करा आणि 40 सगळ्या लाईट्स ऑफ करा. चालू कर आणि बघ, आज मला फायरिंग नकोय. मी माझ्या घरात आहे. जा खाली जा. घाबरते मी नाही घाबरत फटाक्यांना, मला इथे रांगोळी काढायची. रांगोळी मग कशी काढले? स्वस्तिक तरी काढतो तू का? प्रशांत तू हल्ली खूप जास्त बोलतोस हा, चल जा खाली. अगं नट्टा पट्टा पुरे, आपल्याला फक्त पालखी बरोबर जायचं आहे, पालखीत बसून नाही. काय नटतेस, काय मुरडतेस, काय नटतेस, काय मुरडतेस? हे मार थांबे, गप्प बसतो का वर, फटाका सोडू. आता मला एवढं बोर सुद्धा बोलायला लागलं. निदान पालखी निघेपर्यंत सगळ्यांशी सौजन्याने वागायचं. तुझ्या सौजन्याची आयशी तशी. सौजन्य म्हणजे नक्की काय रे? आवाज हळू करायचा. शिव्या त्याच्या हराम खोड साला. ओ प्रोफेसर येताय का काढू? ओ राणे येताय ना, चला लवकर. राव्या तू एक काम कर, मी मारखांबेला आवाज देतो, तू राणाला बोल. हा चाल. ओ सौजन्याने. ओ मारखांबे साहेब येताय ना पालखीला? मला साहेब म्हणाले, मला साहेब म्हणाले. आता मला जायलाच हवं. माझा तेवढा टाय कुठे ठेवला असतो बघ आधी. खाली स्लीपर आणि वाय टाय, माझी रिबीन आहे ना ती आणून देते, ती बांधा गळ्यात. अरे देवा. एक काम करा अव्या, तू पुढं, मी भाईचा फोटो घेऊन येतो स्टेज वर लवकर. अगं कधीपासून तू आनंदात होती हे आई, आणि आता काय झालं तुला? मी काय पालखीला येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर जा. अगं तू काय जास्ती मागत नाही, तुझ्याकडे पालखी बरोबर फक्त 2 पावलं चालायला मागतोय. तुला जायचं असेल तर जा, मी येणार नाही. काय सगळेजण आनंदात आहेत, तू मात्र ही अशी. हो दिसतंय ना मला सगळेजण आनंदात आहेत, पण माझा कोणी विचार करताय का? तुला का पालखीत बसायचं आहे? तस नाही, आज दिवाळी आहे. निदान आजच्या दिवस तरी त्यानं घरी येऊन कारटं फोडल्याशिवाय मी काय त्याच्या बरोबर पालखीला यायची नाही. एवढे साध आहे ना, मग आत्ता बोलवतो ना मी त्याला. हे बघ, हे कुठे पक्क्या दिसला का तुला? हे पक्क्या काय शिरा दादाला म्हणा, शिरा भाईला म्हणा, फक्त 2 मिनिटासाठी वर येऊन जा. हा चालेल सांगतो. आई वाट बघते फक्त 2 मिनिटासाठी. हो चालेल चालेल. कमी रस्त्यातच काय रांगोळी काढते. हॅपी दिवाळी राजू भाई. अरे हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. मला सांगा फोटो कसा दिसतो? फर्स्ट क्लास. आता विचार ना, फर्स्ट क्लास फोटो कुणी काढला? मला माहितीये, तूच काढला. हा भिंतीवरून. काय रे काय करते? रांगोळी बघ कशी काढली उलटी. एवढं का हळू सांगते मला, मोठे सांग ना. ए ती रांगोळी आहे ना, ती हिटलरची रांगोळी आहे, ती उलटी काढली ती ना, ती आरशात ना बघायला लागते अशी.
आई आला का तुझा शिर्या? येऊ दे येऊ दे. कारटे फोडा. गेल्या वर्षी तू आला नव्हतास ना, आता दोन फोड. उजव्या पायाना हाऊ जोर से वन गोविंदा गोपाळा. गोविंदा गोपाळा. हा गोपाळा असं नाही जायचं, कारट्याची चव घ्यायची असते. कडू लागते. बस मी आले. बस इथे बस. हॅलो. हा आजच फिल्डिंग लावा आणि आजच गेम करा. हा बर. कोण नवीन पिक्चर काढतोय? हिरोईन म्हणून कोणाला घेतोय? कोण? ऐश्वर्या हड. त्याला म्हणून मी सांगतो कोणाला घ्यायचं ते. हा ठीक आहे ठीक आहे, ठेव. ठीक आहे. दूध ए आई मला दूध भी जाता काय नको. हा काय तुम्ही घ्या बाबा. नाही त्यांना नको. तू घे ना. नाही तू घे, तुझा मान आहे बाबा, आज मानत आहेस तू. ए कडू लागते आई. कारेट फोडलंस ना. चल चल ओके ओके. शिरे भाईकी जय. शिरे भाईकी जय. शिरे भाईकी जय. शिरे भाईकी जय. येतो येतो पाच मिनिट. अरे काय झालं? ट्रकवर फोटो लावून देत नाहीत म्हणजे कमिशनरची ऑर्डर आहे. हे बघ राजू भैया इकडे. हे बघ तू बघ आव्या. बघ बघ तू आव्या. का काय प्रॉब्लेम? काय गुंडांची तस्वीर ट्रकवर लावता येणार नाही. गुंड? कोण गुंड? म्हणजे त्याचं म्हणणं असं, माझं नाही. अरे जोपर्यंत शिराबाईची तस्वीर ट्रकवर लागत नाही ना, तोपर्यंत पालखी तिथं हलणार नाही. शिराबाई तुमच्या माणसांना सांगा कायदा हातात घेऊ नका, नाही तर परिणाम वाईट होतील. काय होईल? म्हणजे शांत राहायला सांगा त्यांना. मी स्वतः कमिशनरांशी बोलतो ना. मी जातो. शांत राहा सगळे, शांत राहा. सौजन्यानं वागायचं कमिशनर साहेबांशी सुद्धा. शांत राहा सगळे. साले सगळे डरपोक. बाई मी लावतो तुमचा फोटो. काय झालं? अरे काय झालं? अरे अरे शिर्या काय झालं रे? आई बघ शिर्या कसा करतो. आई बघ ना कसं करतो. शिर्याच्या दुधामध्ये मी विष टाकलं. मुलांवर जर चांगले संस्कार करता येत नसतील ना, तर वाईट संस्कार सुद्धा नाही झाले पाहिजे. म्हणून मी माझ्या अंगणातलं वाईट रोपट मुळात सकट उपटून टाकलं. माझ्या घराच्या घरपणासाठी मी माझ्या पोराचा बळी दिलाय. माझ्या पोराचा त्याने जो मार्ग स्वीकारला ना, तो सर्वनाशाचा होता. त्याची किंमत त्याला कधी ना कधी तरी द्यावीच लागणार होती ना. द्यावीच लागणार होती ना. पण ज्या हाताने मी त्याला वाढवला खेळवला, त्याच हाताला त्याचा जीव घेण्याचा अधिकार आहे. खून कोणाचा का होईना, तो कोणाच्या ना कोणाच्या कपाळावरच कुमकुम पुसतच होता ना.
पोरांना अनाथ करतच होता ना. आज मी त्याला मारून टाकला. माझ्या शिऱ्याला मी मारून टाकला. माझ्या शिऱ्याचा मी बळी घेतला आहे. मी त्याला मारून कमिश्नर परवानगी दिली. शिरे भाई शिरे भाई.